rich diet, Divikar diet, what is the reality? Which diet we should actually follow? What should be the approach? So this first talk will be dedicated to that subject. And then the next session is actually an interactive session. We all are going to ask him several questions regarding his practice and his own experiences. Suvinayji is a very innovative person. He's the first person to publish entire directory of proprietary Ayurvedic medicines, and that got published in 1995, right? So almost 25 years ago. He practices in Kudar, that is place in Sindhudurga district, very beautiful place. And his practice is not just limited to medicines. Medicine is part of healing process. That healing process includes so many components, attributes. What are, which are those components, we will also share. He is involved in movement of Ayurvedic practitioners, and that is called as Ayurveda Vyasapeeth. That is an organization of Vaidyas, and that organization is involved in various organization, education, research, health propagation activities. So he is a national vice president of Ayurveda Vyasapeeth. And today we invited him to interact with us about his own experiences and practice. So over to Suvinayji. हाच वापरतो मी, माझ्याकडे हाच आहे. ऑन केले बुद्धिदत्ता गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, जितेंद्रिय महाबली हनुमान, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित आणि अनादि अनंत स्त्रीशक्ती, या स्त्रीशक्तीला वंदन करतो आणि ही संध्याकाळ, ही दुपार सगळ्यांना आनंद द्यायचा जाओ. मैं हिंदी में बोलने का प्रयास करूंगा, लेकिन मेरी मातृभाषा मराठी है, इसलिए मैं अच्छी तरह से, मेरा सब्जेक्ट जो है वो मराठी में ज़्यादा अच्छी तरह से मराठी संगो एकदम छान कळलं नाही तर फक्त मला हात वर करा, मी तिथे हिंदीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. स्त्री शक्तीची पूजा हळदी कुंकू लावून केली जाते. हळद आणि कुंकू, मी पूर्ण भारतीय पद्धतीने माझा विषय पुढे नेणार आहे. हळद आणि कुंकू हे सूर्य आणि चंद्र याचं प्रतीक आहे. एक उष्ण आहे, एक शीत आहे, आणि बॅलन्स करण्यासाठी ते डोक्याला लावायचं असतं. याची फक्त आठवण करून देण्यासाठी हिच्या डोक्याला लावतो आणि पुढे जातो. फादर ऑफ हिंदुइझम स्वामी विवेकानंद, फादर ऑफ मॅथ्स महर्षी आर्यभट्ट, फादर ऑफ अल्जेब्रा महर्षी भास्कराचार्य, फादर ऑफ केमिस्ट्री महर्षी नागार्जुन,
फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी महर्षी कणाद, फादर ऑफ टेक्नॉलॉजी आचार्य भारद्वाज, फादर ऑफ कॉस्मॉलॉजी आचार्य कपिल, फादर ऑफ ॲस्ट्रॉलॉजी आचार्य वराहमिहीर, फादर ऑफ डेअरी फार्म भगवान गोपाल श्रीकृष्ण, फादर ऑफ कॉटन इंडस्ट्री महर्षी भावना, फादर ऑफ धनुर्वेद आचार्य द्रोणाचार्य, फादर ऑफ चतुर्वेद महर्षी व्यास, फादर ऑफ व्याकरण महर्षी पाणिनी, फादर ऑफ स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज, फादर ऑफ योग महर्षी पतंजली, फादर ऑफ ॲग्रिकल्चर महर्षी पराशर, फादर ऑफ इकॉनॉमी आचार्य चाणक्य, फादर ऑफ लॉ महर्षी मनु, फादर ऑफ मॅनेजमेंट समर्थ रामदास स्वामी, फादर ऑफ सर्जरी महर्षी सुश्रुत, फादर ऑफ मेडिसिन महर्षी चरक. या सगळ्या फादरना जन्माला घालणारी मदर ऑफ ऑल फादर इज भारतमाता. या भारतमातेला वंदन करून मी पुढे जातो. माझा आजचा विषय आणि माझं आरोग्य आणि माझा आयुर्वेद हा मी भारतीय पद्धतीने कसा शिकायचा, कसा शिकला पाहिजे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचं माध्यम म्हणून मी फक्त दिवेकर आणि दीक्षित वापरतो आहे. दिवेकर आणि दीक्षित आज एक डॉक्टर सांगतायत 55 मिनिटांमध्ये संपवायचं आणि दुसरे डॉक्टर सांगतायत दर 2 तासांनी खात राहायचं. हे किती प्रॅक्टिकल आहे आणि त्याच्यात आयुर्वेद कुठे बसतो आहे का आणि आयुर्वेदाच्या विरोधात हे काम होतं आहे का, याच्यावर मी जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा असं लक्षात आलं की ही दोन टोकं आहेत परस्पर, त्याच्यामधला मार्ग काहीतरी शोधून काढला पाहिजे. त्यामुळे दी आणि दी यांच्यापेक्षा दा जर मध्ये घेतला तर तो अधिक सोयीचा होईल असं वाटतंय. किंवा दीक्षित आहार की दिवेकर आहार यापेक्षा आणखीन मध्यम मार्ग काही आपण काढू शकतो का तो आपण विचार करूया. आणि त्याचा आयुर्वेदाचा आहाराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते या निमित्ताने तुमच्यासमोर मी मांडणार आहे. शास्त्र हे शास्त्रच आहे. मी त्याचं कंपॅरिझन कधीच करू शकत नाही, करू नये असं याही मताचा मी आहे की त्या शास्त्राच्या नॉर्म्स, डॉक्टर दीक्षित हे ॲलोपॅथीचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्यांच्या शास्त्रानुसार काही सिद्धांत मांडले, त्याच्या त्यांनी टेस्ट घेतल्या, पेशंटवर रिझल्ट्स घेतले. पेशंट सांगतायत की येस आमचं वेट रिड्यूस झालं, 14 किलो कमी झालं, 12 किलो कमी झालं, आमचं HbA1c नॉर्मली यायला मदत झाली, डायबिटीस आमचा गेला असं सांगतायत. म्हणजे ते त्यांच्या शास्त्रानुसार जे सिद्धांत ते सांगतायत ते बरोबर आहेत. दिवेकर ताई ज्या सांगतायत की दर 2 तासांनी खात राहायचं, डॉक्टर दीक्षित हे ॲलोपॅथीचे तज्ज्ञ आहेत आणि दिवेकर ताई ह्या डायटिशियन आहेत. म्हणजे त्या डॉक्टर म्हणायच्या तर डॉक्टर नाही आहेत, त्यांना फक्त आहारशास्त्र माहिती आहे पण त्यांना प्रकृती माहिती नाही, रोग माहिती नाहीत किंवा त्याच्या टर्म्स कंडिशन्स काय आहेत या माहिती नाहीत. त्या फक्त पथ्य आणि अपथ्य, काय खायचं आणि काय खायचं नाही एवढ्याच त्याचा विचार करतात. आयुर्वेदाचा त्याच्याहीपेक्षा बाहेर विचार जो आहे तो आपण आता पुढे बघणार आहात. मूळ उद्देश काय आहे व्याख्यानाचा, तर आयुर्वेदाची आहारशैली सुपरिचित करायची. आज त्याच्यामध्ये एवढी मिसअंडरस्टँडिंग्स आहेत, एवढे घोळ झालेले आहेत की मूळ शास्त्र राहतं बाजूला आणि त्याच्याऐवजी चुकीचं शास्त्र व्हॉट्सअप महाराज, गुगल महाराज ह्यांच्याकडनं आपल्याला मिळतं. आणखीन बुवा बाबा खूप आहेत, स्वयंघोषित स्वागत तोडकरसारखे वैद्यसुद्धा आहेत. स्वयंघोषित मी यासाठी म्हणतो आहे, नाव घेऊन मी बोलतो आहे, कारण त्यांना अटक झालेली आहे. त्यांचे यूट्यूबवर बरेच चॅनेल्स आहेत, त्यांची बरेच आरोग्याची माहिती ते पुरवतात, परंतु सगळी माहिती त्यांची स्वयंघोषित आहे, त्याला कुठेही ऑथेंटिसिटी नाही. मग नेमकं ऑथेंटिक काय आहे, तर शास्त्रात जे सांगितलं आहे ते ऑथेंटिक. मग आमच्या शास्त्रीय शास्त्र कोणतं प्राधान्याने आम्ही म्हणतो, कोणते मूलभूत ग्रंथ आहेत, तर आमच्याकडे चरक नावाचे ऋषी होऊन गेले, वाघभट नावाचे ऋषी होऊन गेले, सुश्रुत नावाचे ऋषी होऊन गेले, भावप्रकाश लिहिला गेला. ह्या ग्रंथांची रचना जशा होत गेल्या त्या काळानुरूप होत गेलेल्या आहेत, त्या ग्रंथांचा आधार घेऊन या दोन डॉक्टरनी जे सांगितलेलं आहे ते किती योग्य किती अयोग्य त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत हे दूर करायचे. 100 वर्ष निरोगी राहायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ताईच्या डोक्याला आठ्या पडल्या अशा 100 वर्ष म्हटल्यानंतर असा. हे 100 वर्ष नको आहे का आपल्याला? नको आहे. ज्यांना शुभेच्छा दिल्या जातात, आता तुम्ही सगळे यंग जनरेशन आहात त्यामुळे तुम्हाला याचा काही फारसा विचार करावा असं वाटत नाही, परंतु जे साठी ओलांडलेले आहेत त्यांना मी सांगितलं शतायुषी भव, तर ते असं म्हणतात नको, कंटाळा आला. म्हणजे आमच्या मालवणी भाषेत बोलायचं तर जीव इटामलो, नको आम्हाला हे आयुष्य. त्यांना जर विचारलं की का नको आहे तुला, आम्ही तर सगळे म्हणतो आयुष्य चांगलं आहे, आयुष्य एन्जॉय करण्यासाठी आहे, तुला नको का, तर त्याचं एकच बोट येतं, ते म्हणजे अनारोग्य, रोग आणि औषधं आणि ती पथ्य. आयुष्याची पहिली 50 वर्ष काही मिळत नव्हतं म्हणून खाता येत नव्हतं, आणि उरलेली 50 वर्ष जी आहेत ती डॉक्टरने सांगितलं म्हणून खायचं बंद करायचं आहे.
त्याच्या आयुष्यातला आनंद सगळा निघून जातो, समाधान निघून जातं, आणि मग आयुष्यात स्ट्रेस निर्माण होतो, ताण निर्माण होतो आणि नवीन आजार निर्माण होत आहेत. तेव्हा आयुष्य हे एन्जॉय करण्यासाठी आहे हे आपण पहिल्यांदा गृहीत धरूया. आज आपल्यावर ओझं जे आहे हे औषधांचं आहे हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून मी इथे शब्द वापरला निरोगी जगायचं आहे. 100 वर्ष जगायचं नाही आहे, निरोगी जगायचं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी 100 वर्ष कशासाठी पाहिजेत ते आता मी पुढे सांगणार आहे. की आपली 50 वर्ष संपली, मी आज 52 वर्षाचं आहे, म्हणजे माझी 50 वर्ष संपली, मला पुढच्या 50 वर्षात काय करायचं आहे. आणि त्यासाठी 50 वर्ष देखील कमी पडणार आहेत, कारण मी माझी सुरुवात 25 वर्ष फुकट घालवली नको त्या अध्ययनामध्ये. म्हणजे तेही मला 25 वर्षाचं आयुष्य पाहिजे तर मला कुठेतरी थोडंसं जीवन म्हणजे काय हे समजायला सुरुवात होईल. औषध, पथ्यपाणी, आहारविहार चुकीचा झाला तर अन्य रोग वाढतात याची जाणीव करून द्यायला पाहिजे. ह्याची जाणीव नाही आहे. मी एखादा आहार चुकीचा घेतला म्हणून तुमच्या बापाचं काय जात आहे असं विचारणारी मंडळी खूप आहेत. मी असं जेवलं, मी सकाळी लिंबू पाणी घेतलं, मी मध पाणी घेतलं तर तुमचं काय नुकसान होतं आहे? तुम्ही का सांगताय आम्हाला हे सगळं चुकीचं आहे म्हणून? मी एन्जॉय करतो आहे, मी गेली 40 वर्ष सकाळचं उठल्या पाणी पितो आहे 2 लिटर घागरभर बालटीभर. तुमचं काय जातं आहे? जे काय होईल ते माझं होईल, तुम्हाला काय त्रास त्याचा? हा असं विचारणारी मंडळी आहेत. फक्त त्यांना हेच सांगायचं आहे की आजपर्यंत तुमच्या शरीराने सहन केलं, या शरीराची कॅपॅसिटी संपल्यानंतर जे भोगायला लागणार आहे ते आम्हाला भोगायला लागणार आहे, नंतर तुम्ही आमच्याचकडे येणार आहात. म्हणून आत्ता सावध करतो आहे की सावध राहा आणि पुढचं आयुष्य 50 वर्षांचं जे आहे हे एन्जॉय करायचं आहे. आपण अभारतीय विचाराच्या प्रभावाखाली असल्यामुळे मला असं वाटतं आहे की आपण चुकीच्या मार्गाला चाललो आहे. चुकीचा म्हणजे इतका चुकीचा मार्ग आहे. आरोग्य जर इथे मिळणार असेल तर आम्हाला आज सांगितलं जातं आहे आरोग्य तुम्हाला इथे मिळणार आहे. एवढं 180 अंशामध्ये वळायला लागणार आहे. आता किती चुकतो आहे आपण ते पुढे बघूया. म्हणजे मी एक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाश्चात्य संस्कृती, ह्या शब्द मी मुद्दाम वापरतो आहे, आरोग्याच्या मुळावर ओढवून घेतलेली गुलामी आहे. किती सिस्टीम्स आमच्या करप्ट झाल्या या पाश्चात्यांच्या आक्रमणामुळे. न्याय कायदेव्यवस्था आमची सगळी बदलून गेली, संस्कृती सभ्यता नीतिमत्तेचे नियम सगळे बदलून गेले, शिक्षण व्यवस्था आमची आमूलाग्र बदलून गेली, अर्थव्यवस्था बदलून गेली. अच्छे दिन आने वाले आहे, सुरुवात आहे, बघू काय काय होतं इथे. शासन यंत्रणा बदलून गेली, कृषी क्षेत्र सगळं बदलून गेलं आणि आरोग्य क्षेत्र बिघडलं. एवढ्या सगळ्या सिस्टीममधलं फक्त आरोग्य क्षेत्र आणि त्याच्यात मिळालेलं हे 100 वर्षाचं आयुष्य आणि त्याच्यात मला मिळालेला 1.5 तास, याच्यात मला तुम्हाला किती विषय सांगायचे आहेत. मला विषयाची व्याप्ती फक्त सांगतो की एवढ्या म्हणून मी पटपट पटपट स्लाईड्स पळवणार आहे. चांगलं आरोग्य म्हणजे काय? आयुर्वेद असं सांगतो की समदोषा समाग्निश समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्याभिदेती. ही जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये शरीराची स्थिती सांगितलेली आहे, काय काय पाहिजे, साम्यावस्थेत काय पाहिजे, पहिल्या ओळीत सांगितलेलं आहे. आणि दुसरी ओळ महत्त्वाची वाटते मला, त्याचा विचारच कोणी करत नाही आहे. जनरल प्रॅक्टिशनर पण नाही आहेत, आयुर्वेदाचे स्नातकसुद्धा करत नाही आहेत, ॲलोपॅथी प्रॅक्टिशनरसुद्धा करत नाही आहेत. काय सांगितलं आहे? प्रसन्न पाहिजे. कोणकोण? आत्मा प्रसन्न पाहिजे, इंद्रिय प्रसन्न पाहिजे आणि मन प्रसन्न पाहिजे आणि शरीर प्रसन्न पाहिजे. हे शरीराशी संबंधित आहे. दोष, अग्नी, धातू आणि मलक्रिया शरीराशी संबंधित असलेल्या काही प्रोसिजर्स आहेत, त्याचे स्टँडर्ड्स ठरवलेले आहेत आयुर्वेदामध्ये. एवढं नाही पुरणार आहे. त्या जोडीला आत्म्याचं प्रसन्नत्व कसं ओळखायचं आम्हाला सांगितलेलं नाही आहे. इंद्रियांचं प्रसन्नत्व कसं ओळखायचं, त्याचे नॉर्म्स काय आहेत, त्याचे क्रायटेरिया काय आहेत, आम्ही अजून डिफाईन करू शकलो नाही आहेत. मनाचं प्रसन्नत्व म्हणजे नेमकं काय आहे, मी प्रसन्न आहे की नाही हे सांगणारं यंत्र आज अजून डेव्हलप झालेलं नाही आहे. आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की हे पुढचं जे वाक्य आहे ते आपल्याला शास्त्रामध्ये बसवता येईल का. याचं प्रसन्नत्व म्हणजे नेमकं काय आहे, आमच्या शास्त्रज्ञांना नेमकं काय म्हणायचं होतं ते आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यावर आपल्याला जास्ती फोकस करायला लागणार आहे. आणि हीच व्याख्या WHO ने सुद्धा मान्य केलेली आहे. त्याच्यामध्ये हे शब्द वापरत आहेत ते फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल. म्हणजे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक. सामाजिक आशय त्याच्यात आणखीन ॲड केलं. त्यामुळे या चारही गोष्टींचा आपल्याला नीट गांभीर्याने विचार करायला पाहिजे. परंतु आज व्यवहारामध्ये असं होतं आहे का? मला असं वाटतं की याच्यातली एकही गोष्ट पाळली जात नाही आहे. विचार, आजचं जे बदललेलं आरोग्य आहे हे बदललेलं आरोग्य या पद्धतीने डिफाईन होतं आहे की आयुष्यभर गोळ्या खात जगायचं आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आरोग्य झालेलं आहे. शुगर लेवल वाढलेली आहे, कमी करायला पाहिजे. कॅल्शियम लेवल कमी झालेली आहे, ती वाढवायला पाहिजे. थायरॉईड लेवल वाढलेली आहे, ती कमी करायला पाहिजे. तुमचं व्हिटॅमिन डी कमी पडतं आहे, ते वाढवायला पाहिजे. रक्त कमी झालं आहे, ते वाढ जे हे सगळं एक कमी झालं तर ते वाढवायचं, वाढलेलं कमी करायचं. म्हणजे तुम्हाला ती 2 बोके आणि लोण्याचा गोळा ही गोष्ट माहिती आहे.
एक माकड येतं आणि ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतं, हो हे कधीच बॅलन्स होणार नसतं, आणि तो गोळा खाऊन जातो दुसराचा, ही बोके मात्र भांडत बसतात. मी आणि माझा रोग भांडत बसतोय आणि डॉक्टर, मी त्याला माकड म्हणत नाही परंतु परिस्थिती अशी आहे. आज व्यवहारातलं मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या घरात चेक करत बघा ह्या सगळ्या गोष्टी. मी आज तुम्हाला फक्त लाईक अ कॉमन मॅन म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय, परंतु तुमच्यासमोर मला बोलायला आनंद यासाठी वाटतोय की तुम्ही थोड्या वेगळ्या विचारांची माणसं आहात, वेगळ्या ॲटिट्यूड घेऊन इथे आलेली आहात. ह्याच्यात तुम्हाला कुठे आयुर्वेदाला मदत करता येते का? आपल्याला सगळ्यांचं सामाजिक स्वास्थ्य नीट ठेवायचं आहे आणि त्यासाठी मधले जे लॅक्युनाज आहेत हे आपल्याला काढून टाकायचे आहेत. हा जी विचारधारा बदलत चाललेली आहे, ही विचारधारा पुन्हा आपल्याकडे शारीरिक मानसिक आध्यात्मिककडे येऊ शकेल का याचा विचार करायला पाहिजे. आज आरोग्य सल्ले जे दिले जात आहेत ते इतके विचित्र आहेत. मग अशी मी वाक्य सांगितलं ते, हे इथे आरोग्य जर असेल तर आम्हाला इथे जा म्हणून सांगतायत. आज डॉक्टर दीक्षित सांगतायत की एकदा खायला सुरुवात केली की 55 मिनिटांमध्ये संपवायचं. ते असं म्हणतात की इन्शुलिनचा जो पाझर आहे तो दर 55 मिनिटांनी सिक्रेट होतो आणि तो एकदा पाझरला की 55 मिनिटांमध्ये तुम्हाला जे भरायचं आहे ते आत भरून घ्या. दुसरा पाझर पुन्हा 55 मिनिटांनी सुरू होणार आहे, म्हणजे 55 मिनिटांनी तुम्ही एक चॉकलेट खाल्लत की पुन्हा तेवढंच मेजर इन्शुलिन शरीरात सिक्रेट होतं आणि ते चॉकलेटला पचवायला मदत करतं, परंतु ती चॉकलेटची क्षमता कमी असल्यामुळे जास्ती इन्शुलिन शरीरात राहतं आणि हे जास्ती झालेलं इन्शुलिन पेशींमध्ये जात नाही आणि मग इम्बॅलन्स निर्माण होतो आणि डायबिटीस होतो असं ते सांगतायत. हे त्यांच्या थिअरीप्रमाणे ते बरोबर सांगतायत, ते काहीच चुकत नाही आहेत. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो आहे, हे फक्त शरीराचाच विचार करतायत, मनाचा विचार करत नाही आहेत. ह्यांच्या रॅट ट्रायल्स आहेत सगळ्या, उंदरांवर केलेले प्रयोग ते सांगतायत, माणसांवरचे प्रयोग नाहीत. आणि दुर्दैवाने उंदरांमध्ये आम्हाला वाताचा उंदीर, पित्ताचा उंदीर, कफाचा उंदीर असं नाही शोधता येत आहे. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या रॅन्डम स्टडी आहेत आणि इथे आपल्याकडे प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी आहे. त्यामुळे इथे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा विचार करणं आयुर्वेद श्रेष्ठ मानतं. त्यामुळे यांच्या रॅशनल अभ्यासाचा इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसमध्ये मला यांना द्यायचं औषध वेगळं असणार आहे, यांचं औषध वेगळं असणार आहे. साधा डेंग्यू ताप जरी असला, सगळ्यांना जरी डेंग्यू पॉझिटिव्ह असला, तरी माझ्या दृष्टीने प्रत्येकाचं औषध वेगळं आहे. हेच तर वैशिष्ट्य आयुर्वेदाचं. सगळ्यांना एकच त्रिभुवन कीर्ती सुचेकर असं नाही देऊन चालणार आहे. भले ते औषध सगळ्या प्रकारच्या तापावर काम करतं आहे म्हणून मी रँडमली नाही ट्रीट करू शकत. इथे इंडिव्हिज्युअली विचार करायचा आहे, तोच आयुर्वेद श्रेष्ठ कसा आहे ते सांगतो. पदार्थातील कॅलरी मोजून जेवणाचा मेनू ठरवावा असं ते सांगतात. पुन्हा हे कॅलरी चार्ट्स आले. आता कॅलरीज कशा मोजल्या जातात? आजच्या शास्त्रानुसार मी जी काही माहिती मिळवली त्या माहितीत मला मिळालेली माहिती अशी की तांदळातल्या कॅलरीज मोजायच्या आहेत. वाटीभर तांदळामध्ये 100 ग्रॅम तांदळामध्ये किती कॅलरीज आहेत? काय केलं जातं आहे? तर हे 100 ग्रॅम तांदूळ एका चेंबरमध्ये टाकतात आणि चारी बाजूने त्याला भट्टीची उष्णता देतात. त्याच्यातनं तयार होणाऱ्या फ्युम्स आणि राहिलेली ॲश ह्याचं ॲनालिसिस करतात. बाहेर पडणाऱ्या ज्या फ्युम्स आहेत त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट किती आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किती आहे, ऑक्सिजन किती आहे, याचं मोजमाप केलं जातं. आणि खाली राहिलेली जी ॲश आहे ह्या ॲशचं राखेचं परत पृथक्करण केलं जातं. मग त्याच्यात मॅग्नेशियम किती आहे, मग त्याच्यात लोहाचा अंश किती आहे असं ॲनालिसिस केलं जातं. मला प्रश्न असा पडतो की आम्ही खाणार आहोत काय? तांदूळ खाणार आहोत, ॲश खाणार आहोत, धूम पिणार आहोत की शिजवलेला भात घेणार आहोत? मला ॲनालिसिस करताना मी जो पदार्थ माझ्या पुढ्यात संस्कारित भात येणार आहे, पर या भातामध्ये एवढी व्हरायटी आहे. आमच्याकडे 4 प्रकार सांगितलेत, मंड, पेया, विलेपी आणि ओदन. भाताच्या 16 पट पाणी घालून शिजवलेला भात त्याला नाव वेगळं आहे. भाताच्या 8 पट पाणी घालून शिजवलेलं नाव त्याचं वेगळं आहे. 4 पट नाव वेगळं आहे. दुप्पट पाणी घातलं तर नाव वेगळं आहे. ह्या चौघांचे पचनाची क्षमता वेगवेगळ्या आहेत. तांदळामध्ये किती प्रकार आहेत? बासमती तांदूळ वेगळ्या गुणांचा आहे, आंबेमोहर वेगळ्या गुणांचा आहे, कोलम वेगळ्या गुणांचा आहे, मसूर वेगळ्या गुणांचा आहे, साठेसाळ वेगळ्या गुणांची आहे. 1 वर्षापूर्वीचा तांदूळ वेगळे गुणधर्म दाखवतो, 2 वर्षापूर्वीचा तांदूळ पचायला आणखीन हलका असतो, यावर्षीचा तांदूळ 100% डायबिटीस होणार. यावर्षी जर खाल्ला तर डायबिटीस होतो असं आयुर्वेद सांगतो. नवा अन्न पानम गुडवैकृतमच प्रमेय हेतू कफकृच सर्व. मी त्याचे सिद्धांत सांगतो. आयुर्वेदात जे काही रेफरन्स आहेत
ते सांगतोय. नवीन वर्षाचं धान्य केवळ तांदूळ नाही आहे, नवीन यावर्षी पिकलेलं धान्य यावर्षी खाल्लं. कडधान्यांच्या विशेषता, एकदल धान्य द्विदल धान्य, धान्य शब्द वापरलेला आहे. की तुम्हाला डायबिटीस झालाच म्हणून समजा, शरीरातला कफगुण वाढतो आणि तो क्लेदात रूपांतरित होतो. आयुर्वेदातले काही सिद्धांत आहेत. एवढे तांदळाचे प्रकार आहेत. बरं, तांदूळ आम्ही वापरतोय हे लोखंडी कढईत भाजला तर गुणधर्म वेगळे आहेत, ॲल्युमिनियमच्या कढईत भाजला तर गुणधर्म वेगळे आहेत, मातीच्या मडक्यात भाजला तर गुणधर्म वेगळे आहेत, तेलात भाजला तर गुणधर्म वेगळे आहेत, चायनीज पद्धतीने केला तर गुणधर्म वेगळे आहेत, बिर्याणी केली तर गुणधर्म वेगळे आहेत. मग एवढी व्हरायटी जर मी खाण्यामध्ये घेणार असेल तर संशोधन आमचं रॅन्डम का? त्या तांदळाचे गुणधर्म माझ्या शरीरात काय कॅलरीज निर्माण करणार आहेत आणि किती कार्बोहायड्रेट्स मला जाणार आहेत याचं स्टँडर्डायझेशन माझ्या मते तरी फार तुकडा आहे. मी तांदूळ कुठचा खायचा? मी जर कोकणात राहत असेल तर कोकणामध्ये तयार होणाराच तांदूळ मी खायचा असं माझं आयुर्वेद सांगतो. बासमती तांदळाची शेती कोकणात होत नाही, बासमती तांदूळ हा पंजाबमध्ये होतो. मग पंजाबमध्ये जाऊन तुम्ही तो भात खा तर तो तुम्हाला पचेल असं आयुर्वेद सांगतो. केरळमध्ये एखादा तांदळाची जात तयार होते तो तांदूळ, उकडा तांदूळ विसरलोच मी त्याच्यात, स्टीम्ड राईस हा जो आहे हाही वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे. म्हणजे आम्हाला जो अन्नावरचा संस्कार सांगितलेला आहे या संस्काराने, संस्कार गुणांतराधान असं स्पष्ट वचन आहे, संस्कार बदलले की पदार्थ घटक द्रव्यच बदलून जात आहेत सगळे. म्हणजे ती ॲश आणि त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या फ्युम्स याचं ॲनालिसिस करून त्या घटक पदार्थांमधनं माझ्या शरीरात काय निर्माण होणार आहे हे मी कितपत सत्य मानायचं आणि का मानायचं हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. म्हणजे असं झालं बघा, एक बेवारस प्रेत मिळालं आहे, 3 महिने आयडेंटिफाय झालेलं नाही आहे, त्याची कास्ट कळली नाही आहे, त्याचा धर्म कळला नाही आहे, त्याचं काही काहीही ॲनालिसिस करू शकलो नाही आहे, 3 महिने शवागारात प्रेत ठेवलेलं आहे आणि आता त्याला जाळून टाकायचं. मग त्याला चेंबरमध्ये घेतलं, विद्युत दाहिनीवर 5 मिनिटात जाळून टाकलं. निर्माण होणाऱ्या फ्युम्स आणि खाली राहिलेली ॲश याच्यावरनं त्याचं नाव शोधून काढता येईल? नाही येणार. म्हणजे या संशोधनामध्ये प्रत्यक्ष आयडेंटिफिकेशन जे पाहिजे ते होत नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की कॅलरी मोजून जेवणाचा मेनू ठरवावा याच्यातही खूप त्रुटी आहेत. बरं, तुम्हाला कॅलरीज मोजता येतात का? तुमच्याकडे जो काही एक वाटी दूध तुम्ही पिलं त्याच्यातनं किती कार्बोहायड्रेट्स तुम्हाला मिळणार आहेत, किती तुम्हाला प्रथिनं, नाही सांगता येत तुम्हाला. मग स्टँडर्ड काय? जे पुस्तकात लिहिलेलं आहे ते स्टँडर्ड मानताय आणि पुढे जात आहे. मी तुम्हाला 4 पुस्तकं दाखवतो, 4 पुस्तकांमध्ये 4 वेगवेगळ्या कॅलरीजचे चार्ट्स दाखवले जातात. जे गायींवर संशोधन करणारे जे आहेत ते सांगतात गायीमध्ये भरपूर कॅलरीज मिळतील, काही जण सांगतात त्याच्यात फॅट्स भरपूर आहेत, काही जण सांगतात फॅट 0 आहेत. नेमकं स्टँडर्ड काय मानायचं हैदराबादमध्ये सुद्धा समजत नाही आहे. आपली जी हैदराबादमधली मोठी संस्था आहे ना, तिथे सुद्धा चौकशी केली, तिथे सुद्धा मला तसं समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. मध्ये एखादा टोमॅटो चालेल असं सांगतात, मध्ये एखादा भूक लागली तर काय खायचं, टोमॅटो खायचा, किंवा काय खायचं, ताक ताकाचं पाणी किंवा साधं पाणी सुद्धा चालेल, किंवा ग्रीन टी चालेल, लेमन टी चालेल. म्हणजे 2 मुख्य जेवणं करा आणि त्याच्या फिल इन द ब्लँक्समध्ये हे सगळं लिक्विड भरा असं सांगतायत ते. बरोबर आहे ना? हे असं ते सांगतायत. आयुर्वेद काय सांगतोय? जेव्हा भूक लागते तेव्हा जेवायचं, जेवायचं म्हणजे घन आहार घ्यायचा, आणि जेव्हा ताण लागते तेव्हा पाणी प्यायचं किंवा लिक्विड डाएट घ्यायचं. आणि त्याचा डिफरन्स आहे. आयुर्वेद असं सांगतो, भावप्रकाश या ग्रंथामध्ये एक सूत्र सांगितलं आहे, तृषितस्तु न च अश्नियात, क्षुधितो न पिबेत जलम, तृषितस्तु भवेत गुलमी, क्षुधितस्तु जलोधरी. हा रेफरन्स आहे. काय सांगतायत? तृषितस्तु भवेत गुलमी, तृषा म्हणजे तहान, न अश्नियात जेवायचं नाही, क्षुधित न पिबेत जलम, भूक लागली असताना पाणी प्यायचं नाही आणि तहान लागली असताना जेवायचं नाही. जर ते केलं तर त्याची परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स काहीतरी केलेली असणार. हा असाच अंदाजपणचे श्लोक ठोकून दिलेला नाही आहे, काहीतरी सायंटिफिक डाटा असणार आहे त्यांच्याकडे. आणि तेव्हा आमचे विज्ञानवादी ऋषी असं सांगतात, एकदम आगमसिद्धत्वात हे आम्ही सिद्ध करून ठेवलेलं आहे आणि मग तुमच्या समोर आणतोय. काय म्हणतायत? तृषितस्तु भवेत गुलमी, गुलम नावाचा आजार होतो कधी? जर तहान लागली असताना पाणी तुम्ही जेवलात तर. गुलम म्हणजे गोळा, गोळा ग्रंथी, गाठ, विद्रधी स्वरूप, फुगणारा
मग आजच्या भाषेत बोलायचं तर तो नियर अबाउट कॅन्सर असेल. हे एवढा रेफरन्स देत आहेत आणि आम्ही भूक लागली की पाणी प्यायचं, ताक प्यायचं, सरबत प्यायचं, लेमन टी प्यायचं. हे आयुर्वेदाच्या विरोधात नाही आहे, हे भारतीयत्वाच्या विरोधात आहे. आणि पुढे असं म्हणतात क्षुधितस्तु जलोदरी, जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही जेवलंच पाहिजे. इथे जर तुम्ही पाणी प्यालात तर तुम्हाला जलोदरासारखे व्याधी होतील, शरीरात पाणी साठून राहील, ह्या पाण्याचं पचन होणार नाही आहे. कारण अन्नाची सवय आहे, आता डिमांड कसली आहे, अन्न घन आहार पाहिजे. आणि आम्ही देतो आहे लिक्विड, मग शरीर लिक्विडला बाजूला ठेवणार, पहिल्यांदा घन, जेवायचं, मला भूक लागलेली आहे, मला ह्याच्यातनं भरपूर काहीतरी सॉलिड पाहिजे. असं जर केलं नाही तर जल संचिती शरीरामध्ये होते आणि शरीरात पाणी साठून राहिलं की पायाला सूज येणं, पोटावर पाणी साठणं, ब्लड प्रेशर वाढणं, डायबिटीस होणं, सांधेदुखी होणं, जाडी वाढणं, हे सगळे आजार होतात याच्यातनंच. जर एवढं स्पष्ट आमच्याकडे लिहिलं आहे मग मी दीक्षित डॉक्टर सांगतात म्हणून माझ्या जगण्याच्या नियमांच्या विरोधात जायचं? थोडा विचार करून बघा. आमच्याकडे म्हणण्याची अशी पद्धत आहे, मंडळी सावकाश जेवा, घाई करू नका, सावकाश जेवा. सावकाश जेवा या शब्दाचा अर्थ काय? पहिल्या पंक्तीत बसा आणि शेवटच्या पंक्तीत उठा नव्हे. सावकाश जेवा म्हणजे स अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी, मोकळी जागा. कुठे? तुमच्या पोटात. ठेवा आणि उठा. काय सांगितलंय? थोडीशी जागा पोटात शिल्लक ठेवा आणि उठा. वाघवट ऋषी असं सांगतात की पोटाचे जर चार भाग कल्पनेने केला तर त्यातले दोन भाग घन आहाराने भरायचे आणि एक भाग लिक्विड डाएटने भरायचा. आणि एक भाग, पाव भाग, 1/4 हवेसाठी फिरण्यासाठी ठेवा. अहो मिक्सरमध्ये नारळ वाटायचं असेल तो नारळ टाकलात त्याच्यात, पाणी घातलं आणि वर जर जागाच ठेवली नाहीत तर फिरेल मिक्सर? नाही फिरणार मिक्सर. म्हणजे मिक्सर फिरण्यासाठी त्याला देखील हवा लागते आतमध्ये. याचा अर्थ आहे सावकाश जेवा. आम्ही सोयीस्कर अर्थ काढणारी माणसं. आम्हाला यजमाने सांगितलं सावकाश जेवा. आम्ही इतकं मस्त जेवतो की असं बोट घातलं तर समजतं काय खाल्लं शेवटचं ते. इतकं अकंठ कसं पचणार ते? मिक्स फिरायला नको आतमध्ये, जागा नको. म्हणजे आयुर्वेदाचा नियम पुन्हा इथे तोडला जातोय, मोडला जातोय. व्यायाम करावा, 45 मिनिटं सलग धावावं असं सांगतात. आयुर्वेद असं सांगतो की अर्धशक्ती व्यायाम करावा. इथे प्रत्येकाची व्यायामाच्या टेस्ट सांगितलेल्या आहेत, इथे प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. मग व्यायाम किती करावा? सुंदर आयुर्वेद इतकं सायंटिफिक बोलतोय की प्रत्येकाचे नियम ठरवून दिलेले आहेत. तिथे नाही घड्याळ लावलेलं नाही आहे, तिथे यंत्र नाही आहे घेतलेलं, कुठचंही यंत्र वापरलेलं नाही आहे. सिद्धांत ठरवताना कुठच्याही यंत्राशिवाय इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल हे वापरायचं आहे. काय सांगतायत? व्यायाम घंटा 45 मिनिटं सलग चालावं. बरं, डॉक्टर दीक्षितांचा जो फॉर्म्युला आहे तो ज्यांचं पोट खूप मोठं आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी योग्य आहे, बाकीच्यांनी काय करायचं? मी काय करायचं? मला डायबिटीस नाही आहे, माझं पोट वाढलेलं नाही आहे, मग मी त्याच नियमाने चालायचं का? दोनदाच जेवा. माझी जर भूक खूप असेल, आग खाऊ की वाघ खाऊ मला जर होत असेल, समोसा बघितला की, तर मी नाही. हां, माझं किती कंट्रोल करू शकाल तुम्ही मनाला? बरं, ज्याला डायबिटीस आहे, ज्याचा डायबिटीस नॉर्मल झाला, त्याचं पोट अगदी सपाट झालं, तरीसुद्धा त्याने तोच डाएट प्लॅन पुढे फॉलो करायचा आहे का? आता तर त्याचा हेवी वेट नाही येतो, आता त्याची कामं त्याला सगळी जमत आहेत, मग पुढे काय करायचं आहे? त्यांच्याकडे उत्तर नाही. ते उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं आहे? जे हेल्दी आहेत त्यांनी आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी काय करायचं आहे तेही आपण बघणार आहोत. यंत्राद्वारे तपासणी करून घेऊन औषधं बदलावीत असं सांगतायत. यंत्राद्वारे तपासणी करायची आणि बदलायचं सगळं. असं किती दिवस तुम्ही यंत्रांवर अवलंबून राहणार? म्हणजे मी माझ्या रक्ताची तपासणी 3 लॅबमध्ये केली, तिन्हींचे रिपोर्ट वेगळे आले. विश्वास कुठच्या लॅबवर ठेवा? आणि सगळ्या ISO मानांकित, सगळे MD पॅथ होते. पण दुर्दैवाने हा रिपोर्ट माझ्या हातात आला की तिघांचे रिपोर्ट्स वेगळे. साधं तुम्ही तुमच्या घरी करा, तुमच्या घरी याची मशीन्स असतात सध्या साखर तपासायची, ग्लुकोमीटर काढा ना, या बोटावरचं काढा, या बोटावरचं काढा, या बोटावरचं काढा, टिक टिक टिक, 3 स्ट्रीप लावा, तिघांचेही रिपोर्ट्स वेगळे येतात.
म्हणजे शेवटी या विज्ञानाला किंवा या यंत्राला ज्या मर्यादा आहेत या मर्यादांचा विचार ॲज अ डॉक्टर म्हणून मला केला पाहिजे. वजन कमी करायलाच हवं असं ते म्हणतात, परंतु असं कुठे आहे? वजन कमी करायलाच कशाला पाहिजे? गरज नाही आहे. जे वजनदार आहेत राहू देत ना, भारताला वजनदार माणसांची गरज आहे सध्या, जाड्या माणसांची गरज नाही आहे. शब्द बदलला मी, जाडी माणसं नको आहेत पण वजनदार माणसं पाहिजेत. वजन ज्याचं जास्ती चांगलं त्याची इम्युनिटी चांगली असं लक्षात येत आहे. बघा परत एकदा शब्द वापरतो, ज्यांचं वजन चांगलं त्यांची इम्युनिटी चांगली, आणि ज्यांचं वजन कमी पण जाडी जास्ती त्यांची इम्युनिटी कमी, त्यांना रोग पटकन होतात. आता वजन आणि जाडी ह्याच्यातला फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, तो आपण पुढे बघणार आहोत. ऋजुताताई काय सांगतात? दिवेकरताई असं सांगतात, मनाला प्रसन्न ठेवून सगळं खायचं आणि सगळं पचवायचं. मन चंगा तो कटोरे मे गंगा. तुम्ही काहीही खा, तुम्हाला पोहे पाहिजेत पोहे खा, समोसा पाहिजे समोसा, वडा पाहिजे वडा खा, तुम्हाला काय भेळ पाहिजे भेळ खा, चायनीज घ्या, तुम्हाला काय हवं ते घ्या. तुम्ही मला आता द्यायला काय जाते माझ्या, सगळं पचवू शकता. मनापासून खाल्लं तर सहज पचतं. आता दिवेकरताई सांगतायत मनाचा विचार करून घ्या. डॉक्टर दीक्षितांनी फक्त शरीराचा विचार केला, पण दिवेकरताई मनाचा विचार करायला लागल्या आणि त्यामुळे त्यांचे डाएट प्लॅन्स थोडे बदलायला लागले. पण पदार्थातील कॅलरीज मोजून जेवायचं हा फॉर्म्युला त्यांनी ॲक्सेप्ट केला. बरोबर आहे? आयुर्वेदात कॅलरीज सांगितल्यात का? नाही. म्हणजे दिवेकर आणि दीक्षित यांच्या पलीकडे जाऊन मला विचार करायला लागेल. हाय प्रोटीन डाएट पण नको आणि लो प्रोटीन डाएट पण नको असं दिवेकरताई सांगतात. मध्ये एखादा नाश्ता चालेल, फळंही चालेल असं सांगतात. म्हणजे दर दोन तासांनी खायचं, दर दोन तासांनी खाल्लं तरी चालेल. आणि ते बरोबर उलटं सांगतात, दोनदा जेवा म्हणून सांगतात. याच्यात ते नाश्ता पण सांगतात, फळ पण सांगतात. आता फळ केव्हा घ्यायचं याच्यातच अनेक संभ्रम आहेत. सकाळच्या वेळेला घ्यायचं की दुपारच्या वेळेला घ्यायचं, फळ हे फळच घ्यायचं, साली सकट खायचं की साल टाकून घ्यायचं, त्याचा ज्यूस करून प्यायचं, वेगवेगळे प्रकार आहेत ना आपल्याकडे. बरं, जे फळ माझ्या प्रदेशात तयार होतं तेच मी घ्यायचं. काय तर मी कोकणात राहतो, कोकणामध्ये स्ट्रॉबेरीची शेती नाही, स्ट्रॉबेरी होतच नाही कोकणामध्ये. पण आज समजा एखाद्या डायटिशियनने मला सांगितलं स्ट्रॉबेरी अँटीऑक्सिडंट खूप असतात, रिच इन व्हिटॅमिन सी, तुम्ही रोज घेतलं पाहिजे, मला मिळणार आहे का? नाही. मग मी तो विचार कसा करायचा? जे माझ्या देशात, देश म्हणजे प्रदेश, जे माझ्या प्रदेशात उपलब्ध आहे त्याचाच विचार करायचा, अन्य देशीचा विचार करू नये. लक्षात येतं? म्हणजे माझ्या जवळ जे तयार झालेलं आहे ते माझ्यासाठी देवाने केलेलं आहे. आता इथे मी देव आणला, इथे मी देवाला उतरवलं, हा आयुर्वेद आहे. इथे तुमच्या प्रत्येकामध्ये देव आहे असे आमची आजी सांगते. माझा समजा चुकून पाय लागला तर मी काय म्हणतो? सॉरी हां, सॉरी पाय लागला तुम्हाला. अगदी लहान मुलाला सुद्धा पाय लागला आम्ही त्याच्यात देवत्व शोधतो. हे देवत्व काय आहे? हे देवत्व नथिंग बट आत्मा. तुमच्या शरीरात आणि माझ्या शरीरात तोच एकच आहे जो आपल्याला एकात्मतेची अनुभूती देतो, तो म्हणजे जिवंतपणा, चैतन्य. या आत्म्याचा विचार दिवेकरताईंनी केलेला नाही, जो आपल्याला करायचा आहे, जो आयुर्वेदानुसार करायला सांगितलेला आहे. कारण आपण पहिली व्याख्या बघितली, प्रसन्न आत्मा इंद्रिय मन. इंद्रियांचा विचार दिवेकरताईंनी केलेला नाही, तोही विचार आपल्याला करायला पाहिजे. आता इंद्रियांचा विचार म्हणजे काय तेही सांगतो. किती इंद्रिय आहेत आपल्याला? पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय, एकूण 10 झाली. आणि त्यांना जोडणारं मन असं आयुर्वेद सांगतो, उभयात्मक मन सांगितलेलं आहे. पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय ह्या प्रत्येकाला काहीतरी स्वतंत्र आयडेंटिटी आहे. हा डोळा हा अवयव झाला, हे इंद्रिय नाही, इंद्रिय त्याच्या मागे आहे. कॅमेरा फोकस करणारं जे लेन्स असतं ते चक्षुरेंद्रिय कॅमेऱ्याचं, जे दिसत नाही आहे बाहेरनं, ऑटोफोकसमध्ये असतं ते. तसं माझं लेन्स जे आहे हे कदाचित चक्षुरेंद्रियाचा वन ऑफ द पार्ट होईल. हा कान आहे, कर्णेंद्रिय आतमध्ये कुठेतरी आहे, मला ते दिसत नाही आहे, हे अरूप अवस्थेमध्ये आहे. ही जीभ आहे, जीभ दिसत नाही, जीभ दिसते पण रसनेंद्रिय दिसत नाही आहे. जिभेला आणखीन कर्मेंद्रियापणामध्ये पण घेतलं आहे, त्याला वाक इंद्रिय पण म्हटलं आहे, बोलण्याचं पण काम करते जीभ. अशी पाच ज्ञानेंद्रिय आहेत, नाक कान डोळा त्वचा जीभ. म्हणजे यांची मूळ अनुभूती जी आहे आतली त्याला इंद्रिय म्हणतात. आणि आपण काय फक्त जिभेने खातो?
नाही आम्ही इंद्रियांची अनुभूती घेत खातो. ऋजुताताईंनी जो विचार केला तो मनापर्यंतचा केला, आता मी त्याच्या पुढे जाऊन आत्म्याचा विचार सांगतो जो आयुर्वेद सांगितलेला आहे. आपण जे काही खातो पितो सगळं हे कशासाठी करतोय, कशासाठी? 100 वर्ष जगण्यासाठी आपण पहिल्यांदा ठरवलं. काय मिळवायचं आहे, जगून काय मिळवायचं आहे 100 वर्ष, ह्याचं उत्तर आमच्या सिलेबसमध्ये नाही, आम्हाला शिकवलेलंच नाही. ते तरुण मनुष्य सागर महाराज नावाचा एक महाराज जैन दिगंबर साधू हल्लीच बाहेरले होते, त्यांचा देहांत झाला. ते एका क्लासमध्ये असा क्लास घेत आहेत, त्यांना विचारतात पटाट उठून काय करताय तुम्ही? सगळी पूर्ण अभ्यास करतोय. कशासाठी करताय अभ्यास? मुलं म्हणतात परीक्षेत पास होण्यासाठी. कशासाठी परीक्षा देत आहे? ते म्हणतात एक सर्टिफिकेट मिळतं. म्हणून महाराज सर्टिफिकेट घेऊन काय करणार? ते म्हणाले सर्टिफिकेट असलं तर कुठेतरी नोकरी करता येईल. म्हणजे नोकरी कशासाठी पाहिजे? कुठेतरी छोकरी मिळेल. छोकरी कशासाठी पाहिजे? जेवण करायला मिळेल. जेवण कशाला करायला पाहिजे? पोट भरण्यासाठी. पोट कशाला भरायला पाहिजे? प्रश्नांची मालिका सुरूच आहे. पोट कशासाठी भरायला पाहिजे? जगण्यासाठी. आणि जगायचंय कशासाठी या प्रश्नाला मात्र उत्तर कोणाचकडे नव्हतं. आम्ही नेमकं जगतोय कशासाठी याचंच उत्तर नाही आहे. आयुर्वेद, अध्यात्म, भारतीय शास्त्र हे सांगतं की 4 पुरुषार्थ मिळवण्यासाठी जगायचं आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मिळवायचं आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला हे 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. हा बेसिक सिद्धांतच आम्ही विसरून गेलो आणि आम्ही दिवेकरण दीक्षित यामध्ये असे भरडलं गेलो सगळ्यास. मग हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळवण्यासाठी काय पाहिजे? आरोग्य पाहिजे. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूल उत्तमम हा भारतीय सिद्धांत झाला. आणि हे मिळवायचं आहे म्हणून तुम्हाला 100 वर्षाचं निरोगी आयुष्य पाहिजे. नाही तर माझ्या पोटात दुखतं आहे. काय धर्मकार्य करणार तुम्ही? कसं अर्थ काम करणार? कसं तुम्हाला पुरुषार्थ प्राप्त होणार? त्यामुळे हे मिळवण्यासाठी जी एक बुद्धी आहे, जी विवेकबुद्धी आपण ज्याला म्हणतो, ती जागृत ठेवण्यासाठी आयुर्वेदाचा, भारतीय शास्त्रांचा अभ्यास थोडासा व्हायला पाहिजे. दर्शनशास्त्रांचा नियमितपणे व्यायाम आणि योगासनं पण करा असं देवीकरताई सांगतात. चालण्याचं रूपांतर देवीकरताईंनी योगासनांमध्ये केलं, कारण भारतीय शास्त्रानुसार योगासनं आपल्याला सांगितलेली आहेत. चालणं हा भारतीय व्यायामच नाही. चालणं पाश्चात्य बुद्धीच्या लोकांना चालणं हा एकच व्यायाम असं समजतंय. त्यांना योगासनं माहिती नाही आहेत, शुद्धिक्रिया माहिती नाही आहेत, श्वास कसा घ्यायचा हे त्यांना माहिती नाही आहे, संशोधन झालेलं नाही, कारण मूलभूत ग्रंथच त्यांच्याकडे नाही आहेत. ते सगळे आमच्याकडे आहेत, जे मगाशी सगळे फादर ऑफ सगळे सांगितले तुम्हाला. ते पराशर ऋषी हे कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ होते. 700 ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांनी संस्कृतमधला. एकही ग्रंथ भारतामधल्या एकाही कृषी विद्यापीठामध्ये नाही. सगळे ग्रंथ अभ्यासले जात आहेत. इस्रायलमधली शेती आणि जर्मनीमध्ये संशोधन मला माहितीच नाही आहे ते ऋषी. म्हणून मी मुद्दाम त्या ऋषींची नावं सांगितली. हे सायंटिस्ट होते आमच्या काळातले. स्थापत्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र भारतामध्ये दक्षिणेकडे जा नाही तर उत्तरेकडे जा, एवढी मोठी मोठी मंदिरं बांधली जातात. ही मंदिरं का अशीच कोणीतरी आणला हमालेक आणि त्याने दगडावर दगड ठेवले आणि मंदिरं झाली आहेत? हे लेण्यांचं काम केलं, हे काय स्ट्रक्चरल तयार असल्याशिवाय झालं आहे? यासाठी काहीतरी सायंटिफिक डाटा त्यांच्याकडे आहे. त्यांनी त्यांच्याकडे पेपर वर्क केलेलं आहे आणि त्यानुसारच त्यांनी काम केलेलं आहे. पण त्याचे लिखित डॉक्युमेंट्स आज भारतामध्ये दुर्दैवाने नाही आहेत. ते आपल्याला मिळवायला पाहिजे. त्याच्यावर संशोधन, हे मूलभूत संशोधन होईल असं मला वाटतं. आणखीन एक डॉक्टर त्रिपाठी म्हणून नॅचरोपॅथिस्ट आहेत. ते सांगतात स्मोदी प्या डायबिटीस कमी कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे काय? एक तुम्हाला आवडेल ती पालेभाजी घ्या, मिक्सरमध्ये टाका. त्याच्यामध्ये एक तुम्हाला आवडेल ते फळ घ्या, ते मिक्सरमध्ये टाका. एक वाटीभर दही घ्या, ते त्याच्यात टाका. एवढंसं मीठ घाला, एवढासा मसाला घाला, लिंबाचा रस त्याच्यात पिळा आणि मिक्सर सुरू करा. आणि जे काही मिश्रण तयार होईल त्याला म्हणायचं स्मूदी आणि ते प्यायचं सकाळी सकाळी. असं म्हणून डायबिटीस म्हणे कंट्रोल येतो असं त्यांचं संशोधन असेल. प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे. आयुर्वेदानुसार मी काय सांगतोय, हा सगळा प्रकार म्हणजे म्हशीचं आंबोण झालं. आयुर्वेद असं सांगतो की तुम्हाला 6 चवींचे पदार्थ, तुम्हाला मी जेवण सगळं एकत्र करून दिलं, सगळं अगदी राजमा आहे, सॅलेड आहे, लोणचं आहे, हे सगळं एकत्र करायला सांगितलं आणि लावा मिक्सरला आणि पिऊन टाका. मिळतील ना सगळ्या कॅलरीज? 6 च्या 6 चवी मिळतील तुम्हाला. कॅलरीजचं जेवण पूर्ण होईल. पण तुम्ही म्हणणार असं जेवायचं नसतं.
जेवायचं कसं असतं, प्रत्येक चव तुम्हाला वेगवेगळी समजली पाहिजे. ह्याच्यातनं काय मिळतं आहे, आनंद मिळतो आहे आणि समाधान मिळतं आहे. आपल्याला ते मिळवायचं आहे. मग अशी मी सांगितलं, पाच ज्ञानेंद्रियांनी आपण जेवतो आहे. समजा पापड खायचा असेल, पापड जिभेने नाही खाल्ला जात, पापड कानाने खायचा असतो. पापड मोडतानाचा जो आवाज आहे ना, तोच आनंद देणारा आहे, असा कुडुम कुरुम असा. समजा जर पापड 4 तासापूर्वी तळलेला आहे, त्याला असं मोडून काढावं लागतं. कॅलरीज 4 तासापूर्वीचा पापड आणि आत्ता तळणीतनं काढलेला पापड, कॅलरीज सेम असतील? आनंद कशात असेल? आवाजामध्ये आहे. म्हणजे मी कानाने पापड खातो आहे, काय वास आहे भजनचा, असा खमंग वास मी आजपर्यंत कधीच अनुभवला नाही. भजी खायची तर ती अशीच भजी खायची, वास असलेली, नाही तर ते 65 गोळ आहे, त्याला वास ना काढ. काय खातो आपण त्याला कळतच नाही. भजी खायची तर त्याला वास पाहिजे ना. जिलबी खायची तर कशी, डोळ्यांनी हा काय रसरशीत जिलबी आहे, असा पाक गळतोय केशरी रंगाची, असा तसं असं क्रिस्प पारदर्शक दिसतं आहे आतला रस सगळा, बघतोय आम्ही. डोळ्यांनी खायची असते जिलबी. आज प्रॉब्लेम असा झाला आहे, आणि ह्या सगळ्यांच्या अनुभूती आतमध्ये पोचतात ना मेंदूमार्फत. ही इंद्रिय हे गुप्तहेर आहेत. तुम्ही आज काय खाणार आहात हे सगळ्याच्या सगळं आत्ता मेंदूला कळतं, आणि त्या पद्धतीत त्याच्या स्वागताची तयारी आतमध्ये होत असावी. आज एवढं सगळं मटेरियल येणार आहे, किती इन्सुलिन लागणार आहे एवढं येऊ देत. आज काय फक्त डाळच मिळणार आहे तुम्हाला, किंवा फक्त खिचडीच खायची आहे, एवढं नको रे पाठवूस आज, आज एवढंच येणार आहे. अशी काहीतरी यंत्रणा असेल ना. इच्छा हा नावाचा जो काही आपल्याला आत्मगुण सांगितलेला आहे, आत्म्याचे गुण सांगितले आहेत, सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न, हे आत्मगुण सांगितलेले आहेत. इच्छा निर्माण करतो आत्मा, तो निरिच्छ आहे, त्याला त्याची इच्छा नाही आहे, अपेक्षा नाही आहे, पण मनाला आहे, इंद्रियांना आहे. मग जिभेचे चोचले असा शब्द आपण वापरतो. चहा घ्यायचा असेल तर कसा चहा घ्यायला पाहिजे, असा गरम गरम चहा, आहा काय वाफा येत आहेत, मस्त वास आहा, आणि असा चहा दिला गार ढोक त्याच्यावर साई आलेली आहे. तुम्ही पहिला घोट चहा आहे की सरबत दिलं, लेमन टी येतो, लेमन सरबतसुद्धा असं तर टी सरबतसुद्धा येऊ शकेल. काय सांगता येत नाही, कसंही दुनिया बदलली. म्हणजे चहाचा आनंद तुमच्या स्पर्शामध्ये आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या इंद्रियांच्या अनुभूती घेऊन जेवत असतो, आणि मिळवायचं असतं काय, आनंद आणि समाधान मिळवायचं आहे. इथे कॅलरीज मोजत नाही. 70 किलो वजनाच्या माणसाला काय काय पाहिजे ते लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये. मग असं होतं का, मी गिरीशच्या घरी गेलो, हां तुमचं वजन किती आहे, 70, आज तुम्हाला एवढाच डाएट आहे. असं होतं का, नाही तुमचं किती, 35, मग तुम्हाला अर्धी पावत चपाती मिळणार एवढीच, कारण त्याच्यात कॅलरीज पर कॅलरीज आपण हिशोब करतो आहे ना. पण असं आपण जेवतो का, हे भारतीय नाही आहे जेवण. मग का कसं जेवायचं असतं, समाधान मिळालं पाहिजे जेवून. कोणाला, मला आणि वाढणाऱ्याला सुद्धा, दोघांचंही समाधान अपेक्षित असतं. पैज लावून जेवणारी मंडळी आपल्याकडे होती, 20-20 जिलब्या 50-50 जिलब्या खाऊन पचवतात, आणि आज बाकीच्यांना खाताना बघून ह्यांना अजीर्ण होतं, ज्यांना डायबिटीस आहे. आणि गमत सांगतो हा, हे असं दुसऱ्यांच्या ताटाकडे बघत 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 हे लेके खातायचं, मलाच खाता येत नाही, मलाच त्या डॉक्टरने नको म्हणून सांगितलं, मी पैसे मिळवायचे आणि ह्यानी खायचे मजा करायची. आणि ह्याला म्हणतात मत्सर, आणि हा मत्सर अनेक हॉर्मोन्सना सिक्रेट करतो, आणि हा भाव जो आहे हा भाव तुमची शुगर वाढवतो, जिलबी न खातासुद्धा. मी सांगताना सांगतो, तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा खा, खाल्ल्यानंतर विसरून जा, लक्षात ठेवू नका. एखादा पदार्थ मला मनापासून जेव्हा खावासा वाटतो तेव्हा तो खायचा असतो. चिंच अशी मी नुसती दाखवली काल्पनिक, तरी धबधबा येतो आहे तोंडात का, कारण आधीची अनुभूती आमच्या लक्षात आहे, त्याच्यातनं मिळणारा आनंद लक्षात घेतला, हा इंद्रियांचं समाधान आहे. प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्याभेदी येते. मग ह्या आनंदावर तुम्ही विरजण टाकू नका. म्हणती अशीच तयार झाली हा, काय आनंदावर विरजण घालतोयस, अरे आत्ता तरी आठवण करू नकोस तुला डायबिटीस आहे म्हणून, आज तरी बायको बाहेर आहे म्हणून मी आत्ता खातो इथे मस्तपैकी, बायको असली तर ती सगळंच खाणं बंद करून टाकते. फळं खा, पालेभाज्या खा, असं सगळेच डॉक्टर सांगतायत ना सगळं.
फळं आमच्याकडे, मला आठवतं आहे मी लहान असताना जेव्हा आमच्याकडे सण असायचा तेव्हाच फळं यायची घरात, नाहीतर फळं विकतची फळं ही कन्सेप्टच नव्हती आमच्याकडे. पालेभाज्या जर आमच्या घरात तयार होत असतील तरच पालेभाज्या, विकतच्या पालेभाज्या नव्हत्या. आणि या सगळेच डॉक्टर असं सांगतात, जे आता मी पुढे दाखवतो आहे ते सगळं खोटं आहे, हे आयुर्वेदाच्या विरोधात आहे. काय सांगितलं जातं, भरपूर पाणी प्या. भरपूर या शब्दाला लिमिट नाही. कोणतरी सांगतं 2 लिटर, कोणीतरी सांगतं 3 लिटर, कोणीतरी 4 लिटर, कोणीतरी बाटलीभर, कोणीतरी घागरभर, बालटीभर. भरपूर या शब्दाला मी अनेक ठिकाणी अनेक डॉक्टरांना विचारलं, भरपूर या शब्दाची व्याप्ती मला सांगा, व्हॉट इज द लिमिट. एका ठिकाणी असा रेफरन्स मिळाला, 30 ml पर kg बॉडी वेट, 30 ml पाणी प्यायचं एका किलोने. म्हणजे माझं 70 किलो वजन आहे, तर मी दिवसभरात 24 तासामध्ये किती पाणी प्यायला पाहिजे, 2100 ml पाणी प्यायचं, इन्क्लुडिंग टी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, व्हॉट्सएवर. 24 तासात, सकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7. पण हाही नियम चुकीचा आहे असं आयुर्वेद सांगतो. माझं वजन 70 किलो आहे, मी पंख्याखाली काम करतो आहे, ACमध्ये बसलेलो आहे, आणि बाहेर 70 किलोचा एक हमाल रस्त्यावर वजन उचलतो आहे, एखादा पाथरवट रस्त्यावर दगड फोडतो आहे, उन्हात तळपतो आहे, त्याचंही वजन 70च आहे, त्यानेही तेवढंच पाणी प्यायचं नाही, हा त्याच्यावरचा अन्याय आहे. आरोग्याला नियमाच्या चौकटीत बद्दिस्तच करायचं नाही आहे. इथे प्रत्येकाचे नियम वेगळे वेगळे आहे. माझी गरज असेल तेवढं मी पाणी पिईन, त्यांची गरज असेल तेवढं ते पाणी पितील. उगाचंच पाणी पित बसा, हा आम्ही अन्याय करतो आहे किडनींवर. बाहेर कोणाला काढायला लागणार, किडनीलाच बाहेर काढायला लागणार ना. बरं, आपल्याकडच्या पाण्यामध्ये क्षार भरपूर आहेत. मिनरल वॉटर जरी तुम्ही आणलं पॅकबंद पाणी, त्याच्यात मिनरल आहेतच ना, क्षारच आहेत ना ते. म्हणजे क्षार शरीरात वाढल्यानंतर शरीरातले किडनीतले क्षार वाढतील की कमी होतील, वाढणार आहेत. मग जर क्षार वाढले तर किडनींमधले खडे वाढतील की कमी होतील, मुतखडे कमी होतील की वाढतील पाणी पिऊन, वाढणार आहेत. आज तेच चाललेलं दिसतंय, रोग वाढत आहेत चुकीच्या कल्पना, चुकीची पथ्य आणि चुकीचे सल्ले ऐकून. म्हणून तुम्हाला जागृत करायला आलो आहे की हे असं पाणी पिऊ नका, तुमचा नियम तुमच्यासाठीचाच योग्य आहे. चहा कॉफी, इंग्रज आले आणि ह्या गरम पाण्यामध्ये त्यांनी चहा पावडर टाकली, कोणीतरी कॉफी टाकली, आणि आम्ही त्याच्यात आणखीन काहीतरी बुचकळायला लागतं काही तरी, नुसत्याच्या कॉफी नाही पुरत, चहा होतच नाही ना पूर्ण नाही तर तो. बरं, हा सगळा मैदा आहे. हे भारतीयात भारतातले आहेत का प्रकारे, हे भारतात हे अभारतीय प्रकार आहेत. मगाशी मी एक स्लाईड दाखवली तुम्हाला, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती अभारतीय आहोत, मी लिस्ट काढली, आश्चर्य वाटेल 278 ठिकाणी आम्ही चुकतोय. आम्ही अभारतीय पद्धतीने वागतोय 278 ठिकाणी. म्हणूनच मी म्हटलं की आरोग्य इथे आहे, आम्ही इथे शोधतोय, नाही मिळणार आरोग्य 100 वर्षाचं. रोज एखादं फळ नाही खायचंय, मोड आणून कडधान्य, स्प्राउटेड एवढं फॅड आहे, स्प्राउटेड स्प्राउटेड पाहिजे. आणि आता ते विकायला सुद्धा येतात ना स्प्राउटेड, घरी करायला सवडच नाही हो, मोड आणायला धान्यांना सवड नाही आमच्याकडे, ते विकतचं धान्य आणतोय. आणि मोड आलेल्या धान्याविषयी माझ्याही मनाची शंका आहे, आय मे बी रॉंग, मला जरा स्पष्टीकरण तुम्ही दिलं तर, तुम्ही खूप बुद्धिमान लोक आहात असं मला गिरीशने सगळ्यांनी सांगितलं. वाटाणा आहे किंवा हरभरा आहे, त्याला मी स्प्राउट त्याला मोड आणला. हा हरभरा किंवा वाटाणा मी जेव्हा जमिनीत पुरेन तेव्हा त्याला एक वेल तयार होईल. ह्या एका वेलाला किती वाटाण्याच्या शेंगा लागतील, किमान 100. हे एका शेंगेमध्ये किती दाणे असतील, किमान 10. म्हणजे एका वाटाण्यापासून 1000 वाटाणे तुम्ही ॲक्टिवेट केलेत, असे मुठभर वाटाणे तुम्ही खाणार आहात. आहे क्षमता पचवण्याची, इथे यंत्र नाही काम करत, हे यंत्र काम करणार आहे. माझी भूक जर चांगली असेल, माझा अग्नी जर चांगला असेल, तरच मी मोड आणलेली कडधान्य पचवू शकतो, अन्यथा पचवू शकत नाही, त्याचंच अजीर्ण होत असतं. आम्ही हा विचारच करत नाही आहोत. सॅलेड्स, सॅलेड म्हणजे मराठी भाषेत बोलायचं तर कोशिंबीर. कशी वाढली जात होती आणि कुठे वाढली जात होती, आमच्या पानामध्ये डावीकडे असं वर 2 चमचे कोशिंबीर वाढलेली जायची, सगळं जे काय पचडी असेल कोशिंबीर असेल सगळं तिथे 2 चमचे वाटीत नव्हती. आता ती अशी एवढ्या पातेल्यात यायला लागलेली, कशासाठी, जाडी कमी करण्यासाठी. ते पालेभाज्या तशाच, भरपूर पालेभाज्या खाय सांगितलं जाते सगळ्या डायटिशियन. आयुर्वेद सांगतो पालेभाजी खाताना खूप विचार करा, पालेभाज्या कोणत्या आणि कशा,
एक सूत्र सांगतंय, हितभूक, हितकर असेल एवढंच का, मितभूक आवश्यक असेल तेवढंच घ्या, अशाक, शाक म्हणजे पालेभाजी, अशाक म्हणजे पालेभाजी विरहित जर जेवलास तर कोरोग कशाला आजारी पडशील, असं गुरु शिष्य संवाद आहे. पालेभाज्या कशा खायच्या आहेत त्याचा रेफरन्स देतो मी परत. अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये म्हणजे वाग्भट त्यांनी असं सांगितलंय, स्विन्नम, पालेभाज्या सगळ्या उकडायच्या, स्विन्नम म्हणजे उकडायच्या, उकडणं म्हणजे आपण जसे मोदक उकडतो, इडल्या उकडतो, त्याला उकडणं म्हणतात. उकडणं, शिजवणं, तळणं, भाजणं, परतणं हे सगळ्या वेगवेगळे संस्कार आहेत आपल्याकडच्या अन्नावाचे. स्विन्नम निष्पीडित रसम, ते शिजवल्या उकडल्यानंतर त्याच्यातला रस सगळा काढायचा आणि रस टाकून द्यायचा. जो चौथा असेल त्याच्यावर भरपूर तेल घालायचं. स्नेहाढ्यम, आढ्य म्हणजे भरपूर, स्नेह म्हणजे तेल, भरपूर तेल घालायचं. न अतिदोषलम, मग अशी पालेभाजी जास्ती दोष उत्पन्न करत नाही, म्हणजे असं करूनसुद्धा ती थोडा दोष उत्पन्न करते हे ग्रंथकर्त्यांना सांगायचं आहे. बरं, पालेभाजीचं आयुष्य किती? एक दिवस फक्त. आणि आम्हाला जगायचं किती? 100 वर्ष. आता तुमचं एक दिवसाचं आयुष्य जिला टिकवता येत नाही, ती पालेभाजी खाऊन तुमचं आयुष्य 100 वर्ष कसं टिकणार सांगा मला. आयुर्वेदात स्पष्ट निषेध आहे. आणि पालेभाजी खाऊन मग बारीक होता येतं असं सगळ्या डायटिशियन ज्या सांगतात त्याचा मी ढळढळीत पुरावा तुमच्या समोरच देतो. आयुष्यभर पाला 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 खातात हे सगळं. एक तरी बारीक आहे का दाखवा मला. मी निसर्गाच्या सिद्धांतांवर चालतो, मी जे मला व्यवहारात दिसतं ते सांगतो. तुमचं शास्त्रीय ज्ञान राहू दे बाजूला. व्यवहार काय सांगतोय? तर व्यवहार पाला खाणारी माणसांचं शरीर फुगत जातं, त्यांचं पोट फुगतं. आणि पाला खाणाऱ्यांना कोणता पाला खाल्लाय हे मी सांगू शकतो. तुम्ही उळ्याची भाजी खाल्ली, तुम्ही लाल भाजी खाल्लीत, नाही सांगू शकणार. ढेकर त्याच वासाची येते. व्यवहार आहे हा. म्हणजे ती ढेकर आयुर्वेदात असं सांगितलंय, ढेकर विशुद्ध असावी, त्याला कोणताही वास घाण असू नये. याचा अर्थ तुम्ही जो पाला खाताय तो पुन्हा पचत नाही आहे म्हणून त्याची ढेकर शरीराने दिली आणि सिग्नल दिला आहे, हे पुरे आता, हे जास्त खाऊ नका, प्रकरण अंगलट येईल नाही तर. जेवणानंतर स्वीट डिश, पाश्चिमात्यांची पद्धत. आमच्याकडे पहिला घास गोडाचा खायला सांगितलं, सुरुवात गोड पदार्थाने करावी, ह्यांचा शेवट तिथे करायला सांगितलं. आम्ही एका हाताने जेवतो, दोन हाताने जेवतो, सुरी, काटे, चमचे, कोरे, कोयत्या, कुऱ्हाडी असं घेऊन नाही ना. आम्ही शांतपणे एका हाताने जेवतो, अन्नाला एकच हात लावायचा, दुसरा हात लावायचा सुद्धा नसतो. परवा उसळ पाव खायला एका हॉटेलमध्ये गेलो, माझा मुलगा आणि मी दोघेजण होतो. आम्ही आपला तो पाव आहे तो असा मोडण्याचा प्रयत्न करतो, एकाच हाताने खायचं असतं ना, संस्कार आहे हा. ए म्हणाला असं नाही खायचं, तर पाव असं घ्यायचा, असा तोडायचा आणि असा घालायचा तोंडात. म्हणजे तो पाव एका हातात घ्यायचा, तो तोडायचा आणि तो रश्यात बुडवून खायचा, अशी आज पद्धत आलेली आहे. हा हात निषिद्ध कामांसाठीच सांगितलेला आहे, डावा हात. आणि म्हणून विशिष्ट कर्म हे विशिष्ट हातानेच करायचं असतं सांगितलेलं ते त्यासाठी. ज्यूस सकाळी फिरायला जाते ते ज्यूस पिण्यासाठीच जातात. म्हणजे फिरायला जाणं हा मूर्खपणा, ज्यूस पिणं हा दुसरा मूर्खपणा. देवाने 32 दात दिले आहेत, उगाच टाइमपास म्हणून दिलेत 32. हे ज्यूस पिऊ नका हे सांगायचं आहे, चावून खावं ना तुम्हाला जे दात दिलेत ते. प्रत्येकाला प्रत्येकाचा भाग चावून खायला तर चांगलं होईल ना. ते काय फरक पडतो सांगतो तुम्हाला. समजा मोसंबी दिलं सोलून, बायकोने सोलून दिलं आधी, असं होत नाही कधी. पण समजा दिलं, किती खाशील मोसंबी तू एका वेळेला? जास्तीत जास्त दुसरं, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला मोसंबी खाण्याची इच्छा होत नाही, सोलून दिलं असलं तरी सुद्धा. मोसंबी ज्यूस एक ग्लास सहज, फुकट मिळाला तर दुसरा पण. एक ग्लास ज्यूस मोसंबीचा काढण्यासाठी किती मोसंबी भरडावी लागतात? 3 ते 4 मोसंबी घालावी लागतात. म्हणजे वरची 2 मोसंबी ही एक्स्ट्रा झाली. इंद्रियांनी सांगितलं, सिग्नल दिला, तृप्ती, थांबा आता, पण नाही. आणि आम्ही तर इतकं फसवून घालतो आतमध्ये, मेंदूला सुद्धा समजायचं नाही आतमध्ये काय जात आहे. स्ट्रॉ डायरेक्ट त्याच्यापासून घशात डायरेक्ट, जिभेला सुद्धा समजत नाही. आता एवढी 4 मोसंबी जात आहेत हे मेंदूला समजायला नको का अगोदर? ते डायरेक्ट पिल्यानंतर समजणारच नाही, मग त्याचं अजीर्ण होणार. उसाचा रस एक ग्लासच पितो आपण, पण एक ग्लास ज्यूस काढण्यासाठी शुगर केनचा उसाचा एवढा टोणका त्या चरख्यातनं काढायला लागतोय. खायला खाऊन दाखवा बघूया, एवढा दातानी 32 वेळा वीजभर सुद्धा खाऊन पोट भरणार तुमचं. म्हणजे माझ्या इंद्रियांनी सांगितलं वीज भरपूर आहे,
तरी आम्ही एवढा जर खाल्ला तर त्याचा अजीर्णाला जबाबदार कोण? हा विचार कोणी करायचा आहे? हा विचार आपणच करायचा, नाही तर कोणी करायचा? भाताऐवजी गहू. आयुर्वेद सांगतो की जिथे तुम्ही राहताय कोकणामध्ये गव्हाची शेतीच होत नाही कुठे. मग कोकणामध्ये गहू पचणारच नाही. समुद्र किनाऱ्याला आम्ही जवळ राहतोय, हिमालयाच्या पायथ्याशी तयार झालेला गहू कोकणात कसा पचणार? तो पचतच नाही आहे. आणि इथेच तर मूळ रोगाची सुरुवात होते. जे खाऊ नको म्हणून सांगितलं जातं आहे तेच खायला सांगितलं जातं आहे. आणि आमचं ट्रॅडिशनल फूड तांदूळ आम्हाला बंद करायला सांगितलं जातं आहे. का? तर त्याच्यातल्या कॅलरीज. आणि कॅलरीज कशा मोजतात? मग अशी मी सांगितलं. आमच्याकडे तांदळाचा भात तयार करण्याची अत्यंत आदर्श पद्धत आहे. त्याला पेच काढून भात करणं म्हणतात. पहिल्यांदा पाणी राटामाटा उकळवायचं आणि नंतर त्याच्यात आधी धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे. त्यासाठी रोवळी नावाचा एक प्रकार बांबूचा तयार केलेला असायचा पाणी निथळून जाण्यासाठी. का? तर तांदूळ जरा मऊ झाले तर पटकन शिजतात. आणि हे सगळं त्याच्यात टाकायचं आणि नंतर एक 5 मिनिटांनंतर त्याच्यातलं एक शीत फक्त बघायचं, शिजलेलं आहे ओके चल आता हे सगळं चाळणीवर टाकूया. गाळून पेज काढून टाकायची. कार्बोहायड्रेट्स सगळे निघून गेले, स्टार्च निघून गेला, चिकटपणा निघून गेला आणि वरचा भात एकदम मोकळा फळफळीत भात होतो. हा भात एवढा जेवा काहीच प्रॉब्लेम नाही. सगळा पचतो, कुठेही पोट सुटत नाही. कारण त्याच्यातला कंटेंट आहे तो गेला ना पुढे. कफ वाढवणारा कंटेंट, चरबी वाढवणारा कंटेंट, शुगर वाढवणारा कंटेंट पेजेतनं निघून गेला. पण ही पेजही प्यायची कारण ती पचायला हलकी असते असं आयुर्वेद सांगतो. वेगवेगळं करणं आवश्यक आहे. पेज वेगळी प्या, भात वेगळा घ्या. भात सगळा सगळे शीत असतात ती वेगवेगळी असतात. सगळे अपक्ष उमेदवार, युती कोणाचीच नाही. तुम्ही किती जवळ करण्याचा प्रयत्न करा तो येतच नाही. ह्यापेक्षा उकडा भात. तुम्ही जर खाली दक्षिणेकडे मध्ये जर गेलात तर तिथे उकडलेलाच भात, आधी उकडलेला असतो पुन्हा एकदा शिजवतात. ते तर दाताना सुद्धा तुटत नाहीत एवढं ते घट्ट असतात झालेले. किती वेळ चावायला लागेल? कुकरमधला भात तुम्ही असं ढिकळ काढलं त्याच्यातलं अख्खच्या ढिकळ येतं ताटात. आणि मी आता सांगतोय कोकणी भात हे तुम्ही असा जर केलात तर तो सगळा असा ताटभर पसरतो. हा आहे संस्कारातला फरक. गहू, गव्हाची चपाती मळल्यानंतर, पीठ मळल्यानंतर हाताला किती भरभट्ट चिकटपणा आहे ना. हा चिकटपणा सुटत नाही पोटात गेल्यानंतर सुद्धा. चिकटून बसतोय सगळा आतड्याना. या उलट भाकरी, कुठच्याही पिठाची भाकरी करा आणि पीठ चिकटवून दाखवा हाताला. नाही चिकटत. जे चिकटत नाही आहे ते आज चिकटणार नाही. आज चिकटलं नाही तर 2 नंबरचा प्रॉब्लेम नाही. आतमध्ये चिकटतं म्हणून 2 नंबरचा प्रॉब्लेम येतो. 2 नंबर साफ झालं की दिवस चांगला जाणार आहे. सकाळी पहिल्या 5 मिनिटातच समजतं आजचा दिवस चांगला जाणार आहे की नाही. उठल्या 5 मिनिटात आतमध्ये आणि परत 5 मिनिटात बाहेर ज्याचं होतं त्याचा दिवस चांगला. बरोबर आहे ना? ही अनुभूती यंत्राला येईल का? नाही येणार. ही माझं मलाच कळणार आहे. त्यामुळे माझं शरीर जे मला सांगतंय ते माझ्यासाठी स्टँडर्ड असणार आहे. तेल खाऊ नका, तूप खाऊ नका, नारळ खाऊ नका, शेंगदाणे खाऊ नका. आमची औषधं फक्त खात राहा. व सगळं प्रोटीन्स त्याच्यातनं, हे एवढं पोषण याच्यामध्ये आहे. आयुर्वेद सांगतो 6 चवींचा आहार पाहिजे. गोड, आंबट, तिखट, खारट, कडू आणि तुरट. षडरस सांगितलेले आहेत, 6 चवी सांगितलेले आहेत. विशेषान मधुर रस हा असं सांगितलं. विशेष करून मधुर रस जास्ती घ्या. आणि आज बरोबर उलटं सांगतायत. मग अशी मी सांगितलं तेच. आम्हाला तिथे जायला, इथे पाहिजे उलटीकडेच जायला सांगतात. जेवूच नका आणि गोड खाऊच नका. डायबिटीज झाला, गोड बंद. ॲसिडिटी वाढते, तिखट बंद, आंबट बंद. रक्तदाब वाढला, खारट बंद. आवडत नाही, कडू बंद. राहिलं काय? तुरट चव. याच्यात पोषण काहीच नाही. आनंद कसा मिळणार सांगा मला जेवणातला? बरं, हे सगळे सांगणारे डॉक्टर स्वतः पथ्य पाळतात असं वाटतंय तुम्हाला? येऊन बघा, आमच्या पार्टीज असतात. त्या पार्टीजमध्ये कशी की कशा तंगड्या हाणून खातात. आपल्या नाही, आपल्या तंगड्या गुंडाळून, ती कोंबडीची तंगडी अशी. हे सगळं नाटक चाललेलं आहे. स्वतःची प्रकृती स्वतःच ओळखा आणि स्वतःला जे आवडेल तेच घ्या. याच्यातच हित आहे. दिवेकर नको, ते दीक्षित नको आणि दामलेच त्याहून नकोत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्यावेळेला खायचं. तुमची इच्छा असेल तर, ॲक्सेप्ट केलं तर. रात्री भरपेट जेवायचं. दिवसभर कसं फास्ट 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 आम्हाला सवडच होत नाही. मग सकाळीसुद्धा चहा आणि त्याच्यातनं बुचकळलेला पाव म्हणजे आमचा नाश्ता झाला. सँडविच नाही तर ते, पावाच्या मध्ये भाज्या नाही तर भाज्यांच्या बाहेर पाव.
आहे का त्याच्या पिझ्झा आणि सगळे पाश्चिमात्यांचे प्रकार हेच आहेत, पाव आणि त्याच्यामध्ये मटण किंवा मांस किंवा मांसाच्या बाहेर पाव, त्याला बर्गर म्हणा, त्याला हॉटडॉग म्हणा, त्याला पिझ्झा म्हणा, त्याला काही दुसरं नाव काही द्या, तेच आहे मटेरियल सगळं. व्हरायटी हा प्रकार नाहीच आहे त्याच्यात. हायब्रिड गाईचं दूध मी आता विषांत करत नाही. तेलं आम्ही आम्हाला पारंपरिक तेल वापरायची आमच्याकडे पद्धत होती. जे आमच्या जवळ मिळणारं तेल धान्य आहे त्याचं तेल मी वापरायचं आहे. मी आता कोकणात राहतो, खोबरेल तेल वापरायचं. केरळमध्ये गेला तर कुठचं तेल वापरलं जातं? हॉटेलमध्ये देखील खोबरेल वापरलं जातं. रिच इन, तिथे तयारच होतं आहे ते, त्यांना फुकट मिळाल्यासारखंच आहे ते. पण आम्ही आज सोयाबीन आणतो, करडईचं आणतो आहे, विकतचं आणतो आहे. म्हणजे आयुर्वेदानुसार वरणं तेल सगळ्यात चांगलं तिळतेल, खोबरेल तेल, शेंग तेल, असं अशी लिस्ट आली खाली सगळ्यात सफोला येईल. आज सफोला कुठे जाऊन बसला आहे? वर जाऊन बसलं आहे. आणि खोबरेल सगळ्यात खाली आले, गॉडफादर नाही त्याला. कोकणामध्ये प्रत्येक तिसऱ्या घरात खोबरेल तेल तयार होतं. आणि जर एवढं तेल घरात असेल तर मार्केटमधला खप कसा होणार? आणि म्हणून हे सगळे तेल उद्योजकांच्या लॉबीज जे आहेत त्यांनी सगळ्यांनी खोबरेल तेलाला बदनाम करायचं ठरवलं. तर मी रिअल फॅक्ट सांगतो, आमच्याकडे खोबरेल तेल काढलं जातं आणि देवाला जाळलं जातं. या देहाला जे पाहिजे ते मिळतच नाही आहे. मी तर सांगतो की खोबरेल तेलासारखं दुसरं चांगलं औषध नाही आहे. रोज 2-2 चमचे खोबरेल प्या आणि निरोगी राहा. सगळं त्याच्यात भरपूर कॅलरीज आहेत, भरपूर व्हिटॅमिन्स आहेत, नॅचरल सोर्सेसने काढलेलं आहे, अँटीऑक्सिडंट आहे आजच्या भाषेत बोलायचं तर. पण आम्ही ते सगळं सोडून दिलं, संशोधन केलं नाही ना आम्ही आमच्या खोबरेल तेलावर. आणि आम्हाला कसं आहे, त्यांनी सांगितलं, व्हाईट कॉलरनी सांगितलं की आम्हाला जरा ते बरोबर वाटतं. DNA टेस्ट केल्यानंतर बरोबर, प्रकृती परीक्षण है. DNA म्हणजेच प्रकृती आहे, ही प्रत्येकाची वेगळी आहे हे आजचं जिनोमिक्स सांगतं आहे. त्यानुसार आम्ही विचार कधी करणार? वनस्पती तूप डाळला आम्ही ज्याला म्हणतो, आम्हाला असं वाटतं वनस्पतीपासून म्हणजे नॅचरल असेल. तुम्ही एका हातात तूप घ्या डाळला आणि एका हातात गाईचं तूप घ्या, 5 मिनटं थांबा फक्त. तुमच्या तपमानाला कुठचं तूप विरघळत आहे? गाईचं तूप विरघळत आहे. म्हणजे शरीर तपमानाला गाईचं तूप सहज पचनाला हलकं आहे म्हणून ते पचतं आहे, म्हणून ते विरघळत आहे तिथे. हा गोळाच्या गोळा तसाच आणि नंतर पोटाला आतनं चिकटतो सगळीकडे. त्यामुळे जे सोर्सेस उपलब्ध आहेत, यंत्रांशिवाय सांगतोय मी तपासणी कशी करायची, माझ्यासाठी हितकर काय आहे, हे सगळंच चुकीचं चाललं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी प्रत्येक मुद्दा वेगळा सांगत नाही, हे सगळंच्या सगळं चूक आहे. एवढं लक्षात घेऊया आणि पुढे जाऊया. हा टूथपेस्ट, टूथब्रश आयुर्वेदात सांगितलेलं नाही, साबण आयुर्वेदात सांगितलेलं, ह्याला सगळ्याला पर्याय सांगतो आम्ही. ह्या सगळ्याला पर्याय सांगतो मी. टूथपेस्टच्या ऐवजी दंतमंजन वापरायचं, टूथब्रशच्या ऐवजी लाकडी काड्या दातून मिळतात, कडुनिंबाची दातून मिळतात, ती वापरा. ब्रश तयार करून यूज अँड थ्रो. जे दातवण आहे, कडुनिंबाची काडी आहे, मी माझ्यासाठीच वापरायची, ती तोडायची, टाकून द्यायची, दुसऱ्या दिवशी नवीन ब्रश. एका दिवसात यूज अँड थ्रो, संस्कृती आमची आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, टूथब्रशची लाईफ फक्त 7 दिवसांची आहे. कॅनेडियन डेंटल असोसिएशन असं सांगतं की तुमच्या घरात असलेला टूथब्रश हा मॅक्झिमम लाईफ ओनली फॉर 7 डेज. आम्ही 7-7 वर्ष वापरतोय, विचार करून बघूया. बरं, प्लॅस्टिक इंजुरियस टू हेल्थ आम्ही सायंटिस्ट म्हणतोय. तोंडात सकाळी सकाळी दात घास स्वच्छता करण्यासाठी प्लॅस्टिक, आणि हे प्लॅस्टिक कुठचं? तर गटारातनं भंगारातनं नेलेलं प्लॅस्टिक आम्ही सकाळी दात घासण्यासाठी. हे सगळंच, टेबल खुर्ची आहे, ओटा असेल, मलविसर्जनाची पद्धत आमची बदलली, शर्ट पॅन्ट बूट टाय आम्ही वापरायला लागलो, स्लीव्हलेस कपडे घालायला लागलो, अंगप्रदर्शन व्हायला लागलं, सगळं सामाजिक आरोग्य बिघडायला लागलं त्याच्यातनं. माझ्या दवाखान्यात मी बोर्डच लावलेला आहे. भारतीय पद्धतीत मी आहे, मी भारतीय पद्धतीत तपासतो. आपण टेस्ट सेशन नंतर घेणार आहोत माझा दवाखाना कसा आहे तो. पण इथं विषय आला म्हणून फक्त सांगतो, माझ्या दवाखान्यात एक बोर्ड लावलं आहे. माझ्या दवाखान्यात स्लीव्हलेस घातलेल्या कोणालाही तपासलं जात नाही. शर्ट पॅन्ट, टी शर्ट, बर्मिडा, अंगप्रदर्शन, बिंबी दाखवणाऱ्यांना तपासलं जात नाही. आता ते नवीन स्टाईल, इथे भोकं पाडलेले, डायरेक्ट इंजेक्शन ठोका, वर सुद्धा नको करायला. ते हातावरचं इंजेक्शन ठीक आहे, कमरेवरच्या इंजेक्शनचं आता काय नवीन स्टाईल येईल कोण जाणे. हे आमचं भारतीय संस्कृती कुठे नेली जाते. आज तुम्हाला स्लीवलेस शिवाय मुलांचे ड्रेस विकत मिळत नाही आहेत, सगळे विदाऊट स्लीव्ज आहेत मुलांचे कपडेसुद्धा. मी भारतीय संस्कृतीपासून कसे लांब जातो आहे, हे सामाजिक आरोग्य बिघडते असं वाटत नाही आहे मला वाटतं, म्हणून मी बोर्ड लावला आणि मी तो फॉलो करतो. नाही तपासणार म्हणजे नाही तपासणार.
मला एकीने विचारलं तुमचा काय संबंध असं विचारलं. कोकणी माणसं आहेत विचारतात तुमचं काय जातं आहे म्हणून मला विचारलं. मी स्लीवलेस घातला म्हणजे तुमचं काय जातं आहे म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम. मी सलमान खान होतो चालणारे तुला तपासलं तर. मी सलमान खान होऊन जर तुला तपासू शकत असेल तर माझे नियम तुला पाळले पाहिजेत. आई बसलेली होती तिची मुलीची आई. आई सांगते बघ मी तुला सांगत होते जाऊ नकोस यांच्याकडे अशा वेशात जाऊ नकोस. म्हटलं तू विचारलंस ना मला तुमचा काय अधिकार. तू म्हटलं माझी बहीण लागतेस सारे भारतीय माझे बांधव आहेत तू माझी बहीण लागतेस. बहिणीनं कसं वागायचं हे मी ठरवणार आहे. माझ्याकडे नाही यायचं यापुढे असं. माझ्यासाठी मी नियम माझ्या दवाखान्यात माझ्या प्रिमायसेसमध्ये मी केले आणि मी यशस्वी आहे त्याच्यामध्ये. आता नाही आहेत कुंकूसुद्धा मी बाहेर ठेवलेलं आहे तिथे कपाळा लावा आणि आत या. तुमच्या धर्मात सांगितलं आहे ना लावलंच पाहिजे आणि आलंच पाहिजे. ज्यांच्या धर्मात सांगितलं नाही आहे त्यांना मी फोर्स जबरदस्ती करत नाही. पण जर आमच्याकडे सांगितलेलं आहे यू हॅव टू डू इट. काजळ घालणं साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मामध्ये सांगितलेलं आहे. हिंदूंनी सगळं सोडून दिलं मुसलमानांनी आजपर्यंत पाळलं. एकाही मुसलमानाला जे काजळ किंवा सुरमा घालतात चष्मा नाही. माझं गेल्या 25 वर्षातलं ऑब्झर्वेशन आहे. मग काजळ का नाही घातलं जात ते आम्ही खूप काय मागासलेल्याचं लक्षण आहे का. ते मुसलमानांमध्ये पुरुषसुद्धा घालतात काजळ. बघा चष्मा किती जणांना आहे. पिक्चरमधले पात्र घ्या सगळी मुसलमान पात्र जी आहेत एकाला तरी चष्मा आहे का बघा. या उलट चायनीज लोक बघा एवढ्या एवढ्या पोरांना सुद्धा त्यांच्या कार्टून्सना देखील चष्मे असतात. कार्टून्स माझं ऑब्झर्वेशन सांगतो मी तुम्हाला. म्हणजे जन्मलेली पोरं चष्मा घालूनच जन्माला येतील. आता काही संस्कृतीतले फरक सांगतोय मी तुम्हाला मुद्दाम. कुठे आपण कमी पडतोय त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. हे सगळंच बदलत चाललेलं आहे. त्याचा परिणाम औषधं आयुष्यभर घ्या अंटिल डेथ हेच सांगितलं जात आहे. नाही आता थायरॉइड झालं आहे ना आता औषध आयुष्यभर. डायबिटीज हां औषध आयुष्यभर. तुम्हाला PCOD हां औषध आयुष्यभर. तुम्हाला आणखीन काय कॅल्शियम डेफिशियन्सी हां औषध आयुष्यभर. हे तुम्हाला करावंच लागणार. थॅलेसेमिया हो औषध तुम्हाला काय करावंच लागेल कायमचं. आणि आम्ही मान्य करतोय आम्ही या इन्फ्लुएन्सखाली आहोत की आम्ही मान्य करतोय येस आता मला डिसीज झाला आय एम डायबेटिक आणि आम्ही औषधं अशी आयुष्यभर घेणार. हे भूषण वाटायला लागलं आहे. हे सगळे आजार आम्ही वाढवून घेतलेत. आयुर्वेदातलं एक सूत्र असं सांगितलं घेतलं जात आहे. ह्या 10 गोष्टींचा विचार करायचा आहे. जेव्हा पेशंटना मी तपासतो तेव्हा दृश्य काय आहे म्हणजे शरीरातले बदल काय आहेत. देश काय आहे कोणत्या देशात. देशात म्हणजे प्रदेशातला पेशंट आहे. घाटावरचा असला तर त्याची औषधं वेगळी राहणार. विदर्भातला असला तर वेगळी राहणार. इथे मला जातवाद प्रांतीयवाद आणायचा नाही आहे परंतु प्रदेशवाद आयुर्वेदात सांगितलेला आहे तो फक्त मी हायलाईट करून देतो. कोकणामधलं पाणी जे आहे हरिद्वारमधलं जे पाणी आहे नाशिकमधलं जे पाणी आहे या पाण्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. हरिद्वारमधलं जे पाणी मिळतं हे प्युअर वॉटर आहे प्युअर नॅचरल वॉटर आहे. सोर्सेस सगळे हिमालयाचं पाणी येतं आहे तिथे. नाशिकमधला हा जो पट्टा आहे सगळा नाशिक सांगली सातारा कराड कोल्हापूर हा जो मधला पट्टा येतो सगळं क्लोरिनेटेड वॉटर आहे. मुंबई काय वेगळं नाही त्याच्यात. आणि कोकणात येणारं पाणी हे वरचं सगळं पाणी 12 गावातनं फिरतं आहे आणि आमच्याकडे येतं आहे. म्हणून आम्ही कोकणी माणसं 12 गावचं पाणी प्यालेलं होतं. हे काय किती इम्प्युरिटीज आहेत त्याच्यात. म्हणून कोकणामध्ये पाण्यापासून होणारे आजार सगळ्यात जास्ती आहेत. स्किन डिसीज जास्ती आहेत. दम्याचं प्रमाण जास्ती आहे. कृमींचा आजार जास्ती आहे. पोट सुटणं जास्ती झालं आता हल्ली हल्ली. हे सगळे आजार पाण्यामुळे होत आहेत. बल शरीर बल असेल मनोबल असेल काल आहे ऋतू आहे. ऋतूनुसार आहार बदलतो. ऋतूनुसार तुमचे चेंजेस होतात ते करता येतात की नाही. अनल म्हणजे भूक कशी आहे. प्रकृती तुमची काय आहे. वय काय आहे तुमचं. सत्व म्हणजे तुमचं मन काय सांगतं आहे. सात्मी म्हणजे तुम्हाला काय काय पचतं यापूर्वी तुम्ही काय काय पचवलेलं आहेत खाऊन ह्याचा विचार करायचा आणि आहाराचा विचार करायचा. एवढा विचार पृथक विधा प्रत्येकाचा वेगळा आहे. मग इथे कॅलरी चार्ट सगळ्यांचे सारखे कसे येतील. प्रत्येकाचं औषध सगळं सारखं कसं येईल. मग ते सगळ्यांनाच दिवेकर पॅटर्न आणि दिवेकर दीक्षित पॅटर्न कसा लागू होईल. नाही लागू होणार. इथे प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा आहे. आहार आजचा जो डायटिक सांगितला जातो तो प्रोटीन्स व्हिटॅमिन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स कॅलरीज सांगतात. मला अजूनही हे कळत नाही आहे कारण माझ्या सिलेबसमध्ये नव्हतं मी 10वीपर्यंत असताना.
प्रोटीन्स कशातनं मिळतात, कार्बोहायड्रेट्स कशातनं मिळतात, प्रोटीन्स म्हणे फक्त नॉनव्हेज पदार्थांमध्ये जास्त असतात, नाहीतर मग कडधान्य तुम्हाला त्याच्या दुप्पट तिप्पट खावी लागतात, असं काहीतरी सिद्धांत आहेत त्यांचे. पुन्हा सांगतो, हे सगळं जे आहे हे अजूनही अधांतरीच आहे, याच्यावर पूर्ण संशोधन झालेलं नाही आहे. आयुर्वेदात मात्र असं सांगितलं आहे की सहा चवींचा आहार असावा. या सहा चवी आहेत, या सहा चवींनुसार तुम्ही आहार घ्यायचा. आणि ते इतकं सुंदर, इतकं बॅलन्स सांगितलेलं आहे. एक वाटीमध्ये 6 ग्रॅम्स प्रोटीन्स, हे आत्ताचं सांगितलं आहे. प्रोटीन्सचा ताळमेळ घालू शकता. एक पोळी 11 ग्रॅम, एक वाटीडा 20 ते 22 ग्रॅम, सोयाबीन, बदाम, हे सगळं जे सांगितलं जातं हे प्रत्येकाचे चार्ट्स वेगळे येतात. मग आयुर्वेदात हे सगळं कसं मोजायचं, कॅलरी, कॅल्शियम, प्रोटीन? आयुर्वेदामध्ये एक वेगळी मानकं सांगितलेली आहेत. आयुर्वेदामध्ये श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, रसगुल्ले ह्या सगळ्या पदार्थांना पचवण्याची माझी क्षमता वेगळी सांगितली आहे. त्याला शब्द एक वापरला आहे, गुरु. हा पदार्थ तुम्ही पचवलात तर तो गुरु, आणि जर तो पचवू हलका असेल पचायला तर त्याला लघु असं म्हणतात. असे एकूण 20 गुण सांगितलेले आहेत. ह्या गुरु आदी गुणांच्या 10 जोड्या, आणि या गुणांच्या आधारे पदार्थ शरीरात जाऊन काय काम करतात ते अनुमान करायचं असतं. तुम्ही चुरमुरे खाल्लेत आणि तुम्ही भिजवलेले पोहे खाल्लेत, पचनामध्ये फरक पडतो. तुम्हाला समजतं आहे की पचायला चुरमुरे हलके आहेत की भिजवलेल्या पोहे हलके आहेत, हे तुम्हाला कळतं आहे. आता भिजवलेले पोहे आणि गुलाबजाम याच्यात पचायला काय हलकं असेल, तुम्हीच सांगू शकताय. पोहे तुलना करून बघा, हा पदार्थ आणि हा पदार्थ, हा पदार्थ आणि हा पदार्थ, लक्षात येते. त्यामुळे आत्ता पदार्थ कोणते निवडायचे हे माझ्या भूकेवर अवलंबून राहील. माझी भूक आजची कशी आहे त्यानुसार मी माझं जेवण ठरवायचं आणि वागायचं. हे मी कितीही कोणाला सांगितलं तरी उद्यापासून तुम्ही सगळे एरे माझ्या मागल्या, मला माहिती आहे. कबीरजी एका दोह्यात असं म्हणतात, सत्य त्यावरी नसे भरवसा. मी कितीही खरं खरं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला तरी आज माहोल असा आहे तयार झालेला की माझ्यावर विश्वास नाही आहे. सत्य त्यावरी नसे भरवसा, मिथ्य ते मनी रुजते. जे चुकीचं आहे ते मनात इतकं घर करतं. म्हणून काय करायला लागतं आहे, दूध विकेतो फिरतो दारी, मदिरा बसुनी खपते. चांगलं चांगलं सांगण्यासाठी प्रचार करायला लागतोय, पण दारू विक्रेत्याला कुठेतरी कोपऱ्यात जरी जाऊन बसला खोपटात तरी रांग लागते त्याच्यासमोर. हा कबीरजींचा दोहा आहे. एक सूत्र सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये, डायबिटीस होऊ नये यासाठीचं सूत्र आहे सांगितलेलं. विषय खूप मोठा आहे, आपण तो विषय ड्रॉप करूया. व्यायामाचं महत्त्व आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे, डायबिटीस होऊ नये म्हणून प्रमेह हा मूळ आजार सांगितला आहे. त्याचे 20 प्रकार सांगितलेत, त्याच्यातला एक मधुमेह आहे. बाकीचे 19 प्रकार आज मॉडर्न मेडिसिनला माहितीच नाही आहेत. आणि या सगळ्यांचा क्रायटेरिया शुगर नाहीच आहे. रक्त तपासणी या क्रायटेरियाच आयुर्वेदात सांगितलेला नाही आहे. तो क्रायटेरिया सांगितला आहे, लघवी तपासण्या सांगितलं आहे, आणि त्वचा सांगितली, तुमची ज्ञानेंद्रिय सांगितली आहेत. डायबिटीसचा पेशंट बोलल्यानंतर सुद्धा लक्षात येतं की ह्यांना डायबिटीस आहे. शब्द परीक्षा आहे, फक्त स्पर्श परीक्षा आहे. मी समजा प्रत्येकाला असा हात लावून बघितला तर मी सांगू शकेन यांना डायबिटीस असण्याची शक्यता जास्त आहे, ह्यांचं शरीर जास्त चिकट लागतं आहे. ह्याला शब्द क्लेद वापरला आहे. तुम्हाला मी हा मुद्दा सांगतोय की या पद्धतीत आयुर्वेदात एखादं संशोधन व्हायला पाहिजे की एखाद्याच्या शरीराचा चिकटपणा मोजायचा असेल तर काय इन्स्ट्रुमेंट मला शोधावं लागेल. असा एखादा लिटमस पेपर तयार करता येईल का की जो असा इथे हाताच्या मध्ये घातल्यानंतर त्याच्यातला घामाचा पर्सेंटेज मला कळेल, त्याच्यातलं ऑइल कंटेंट मला कळेल, त्याच्यातलं क्लेदाचं चिकटपणाचं कंटेंट मला कळेल, आणि तो टेस्ट आपली बदलून दाखवेल तुम्हाला. लघवीची तपासणी करायची आहे. आयुर्वेदामध्ये 20 प्रकारची लघवी सांगितलेली आहे. ह्या सगळ्यांचा वास वेगळा सांगितलेला आहे. हत्ती जसा ज्या पद्धतीने लघवी करतो त्या पद्धतीने ज्या पेशंटला लघवी होते तो हत्ती मेह असं सांगितलेलं आहे. म्हणजे आधी हत्ती शुशू करताना आम्ही बघितला पाहिजे. म्हणजे किती वर्णन केलेलं आहे ह्या सगळ्यांनी, ह्या ऋषींनी जे लिहिलेलं आहे ह्या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि त्यावेळेला जी साधनं उपलब्ध होती त्या साधनांच्या अंगाने अभ्यासासाठी त्यांनी ॲनालिसिस करून आम्हाला दिलं आणि 20 प्रकारचा डायबिटीस आम्हाला सांगितला. आज फक्त एकावरच संशोधन होतं आहे आणि ते रक्तावर होतं आहे. आज डायबिटीसचे 2 प्रकार तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, टाईप 1, टाईप 2. टाईप 3 प्रकार आला आहे तो मी तुम्हाला सांगतो. टाईप 1, टाईप 2 मध्ये एका पद्धतीत इन्सुलिन घ्यावं लागतं, एका पद्धतीत नुसत्या गोळ्या खाल्ल्या तरी चालतात, आयुष्यभर घ्यायचंच आहे. तिसऱ्याची भर पडली आहे, त्याच्यात फक्त रिपोर्ट्समध्ये तुम्हाला शुगर वाढलेली दिसते, पेशंटला त्रास काहीच नसतो. मी जेव्हा माझ्याकडचे पेशंट येत आहेत त्यांना विचारतो की तुम्हाला त्रास काय होतोय, 20 वर्ष डायबिटीस आहे मला, त्यांना मी जर विचारलं तुम्हाला त्रास काय आहे तो म्हणतो
मला त्रास काहीच नाही आहे. अरे म्हटलं औषध कशाला घेतोयस 20 वर्ष? नाही ते रिपोर्ट येत आहेत वेडेवाकडे म्हणून. अरे रिपोर्ट वेडेवाकडे येणं हे तुझ्या जिवंतपणाचं लक्षण आहे. कधीतरी अरे एवढी व्हरायटी आहे आपल्यामध्ये. तुम्ही सगळे बुद्धिवादी आहात, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आमच्या समजा ह्या 5 चौघांची शुगर तपासली आत्ता, माझी तपासली 200, हिची 300, 400 आणि 500 अशी शुगर आली. ह्या सगळ्यांना मेजर डोसमध्ये बटरस्कॉच आईस्क्रीम खायला दिलं आहे. आवडतं ना बटरस्कॉच? बटरस्कॉच आईस्क्रीम खायला दिलं. आम्ही चौघं इथेच बसलो, 2 तास आम्ही असंच गप्पा गोष्टी केल्या. 2 तासानंतर परत आमची शुगर तपासली. माझी 100 होती, माझी शुगर 140 मिळाली 2 तासानंतर. ॲज पर रूल हिची शुगर किती मिळायला पाहिजे? 240 मिळायला पाहिजे. हिची 340 मिळाली पाहिजे. हिची 440 मिळाली पाहिजे. व्यवहारामध्ये असं होत नाही. व्यवहारामध्ये असं आहे, माझी 100ची 140 झाली म्हणजे हिची तशीच वाढली पाहिजे असं नाही आहे. ही जर रात्रीपासून जर उपाशी असेल तर ही सगळं पचवून टाकेल आईस्क्रीम. 200ची 200 नाही ती 100 सुद्धा होईल. आणखीन आनंदाने खाल्लं तिने तर. हिला समजा बटरस्कॉच फ्लेवरच आवडत नाही आहे, कंटाळत खाल्लं काय ते द्यायचं द्यायचं, ते बटरस्कॉच दिले नाही दुसऱ्या जरा मलाही रबडी तरी द्यायचं आणि कंटाळत खाल्लं, हिची शुगर चेंज होणार. आणि हिने जर काही नाही आईस्क्रीम दह्यासारखं खाल्लं किंवा आणखीन कुठच्या चटणीसारखं खाल्लं, हिच्या शुगरवर काही धिम्म परिणाम होणार नाही. महत्त्वाचं काय आहे? आईस्क्रीम महत्त्वाचं आहे, 2 तास महत्त्वाचे आहेत की आमची पचनशक्ती महत्त्वाची आहे? आमची पचनशक्ती महत्त्वाची आहे. मी ते अन्न कसं पचवतोय हे महत्त्वाचं आहे. आज सायन्स असं सांगतंय की पालक खाल्लं की रक्त वाढतं. असं सांगतं ना, पालक खावा भरपूर, बीट खा भरपूर म्हणजे रक्त वाढेल, हे अर्ध सत्य आहे. पालक आणि बीट खाऊन तो पचवलात तरच रक्त वाढतं. महत्त्वाचं काय आहे? पचनशक्ती महत्त्वाची आहे आणि ही इंडिव्हिज्युअल प्रत्येकाची वेगळी आहे. कारलं आहे, कारल्याची भाजी आहे, अत्यंत कडू आहे, मला आवडत नाही. मी कारलं खाल्लं की माझे हमखास पित्त वाढतं. का? कारण मला आवडत नाही आहे. पण हिला ही सायंटिफिक ॲनालिसिस, ह्याचा ग्लासिमिक इंडेक्स किती आहे, ह्याच्यात कॅलरीज किती मिळणार आहेत, हे तेलात घेतलेलं नाही आहे, नुसतं शिजवलेलं आहे म्हणजे आणि माझी शुगर निश्चितपणे डाऊन होणार, तिची शुगर डाऊन होणार. आणि हिने भाजी म्हणून भाजी खाल्ली भेंड्याच्या भाजीसारखी, तर हिची शुगर अजिबात परिणाम दाखवणार नाही, हिचं पित्तही अजिबात वाढणार नाही, ती कारल्याची भाजी खाऊन मोकळी होईल.